लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। नमस्कार। जमलेल्या सर्व हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बोलण्यासाठी मला इथे निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे। व्याख्यान सुरू करण्यापूर्वी एक कळकळीची नम्र विनंती आहे की कोणीही मोबाईलमध्ये हे शूट करू नये, प्रॉपर कॅमेरा लावून आपण त्याचं शूटिंग करतो आहोत, ते नंतर आपल्याला माझ्या राष्ट्राय स्वाहा यूट्यूब चॅनलवरती पुढे बघता येईल। आणि खरी गंमत अशी असते की तुम्ही मोबाईलमध्ये जेव्हा भाषण असं शूट करता तेव्हा सावरकरांचे विचार जे मी मांडणार आहे ते मोबाईलमध्ये राहतात, आणि माझी इच्छा आहे की ते तुमच्या मेंदूपासून हृदयापर्यंत पोचावेत। त्याच्यामुळं कृपया कोणीही मोबाईलमध्ये शूटिंग करू नका। स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव दर 2-3 महिन्यांनी आपल्याला ऐकायला मिळतं, न्यूजमध्ये येतं। कोणीतरी एक दिल्लीतला अतिशय गाढव आणि मूर्ख मुलगा काहीतरी बरळत असतो, पण मी त्याचा आभारी आहे, कारण हिंदू समाज हा अतिशय थंड असा एक समाज आहे। आपल्याला पेटायला फार वेळ लागतो, पण एकदा का वात पेटली की मग आपण कोणाला ऐकत नाही, पण पेटायलाच खूप वेळ लागतो। आणि आपल्याला सातत्याने पेटवण्याचं काम तो एक दिल्लीतला वेडा मुलगा करतोय, हे ह्याच्यासाठी मी त्याचा आभारी आहे, कारण तो काहीतरी असं विचित्र बोलतो आणि तो बोलला की अचानक आपली अस्मिता जागी होते आणि मग आपण सावरकरांवरती पोस्ट टाकायला सुरुवात करतो, मग आपण सावरकरांचं पुस्तकं शोधून काढायला सुरुवात करतो, त्यातलं काहीतरी वाचायला सुरुवात करतो, एकमेकांना व्हिडिओज माझी व्याख्यानं पसरवायला सुरुवात करतो आणि एक अख्खा हिंदू समाज असा जिवंत होतो, पुन्हा एकदा जागा होतो। त्यामुळं मी त्या मुलाचा अत्यंत आभारी आहे आणि मला त्याच्याकडनं फारशी अपेक्षाही नाही। ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही त्याला सावरकरांचा इतिहास माहीत असणार असं आपण अपेक्षा करणंच चुकीचं आहे। जे राष्ट्रीय स्मारक झालंय दादरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं, त्या राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी श्रीमती इंदिरा गांधींनी वैयक्तिक खात्यातून त्यावेळेला 15,000 रुपये दिले होते, पंतप्रधान असताना, काँग्रेसच्या असताना। एवढंच नव्हे तर पोस्ट ऑफिसच्या तिकिटावरती पहिलं छायाचित्र सावरकरांचं जर छापलं असेल तर ते पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये छापलं गेलेलं आहे। त्यामुळे त्या बाईला माहीत होतं, विचारामध्ये जरी अंतर असलं, वैचारिक मतभेद जरी असले तरी सावरकरांचं महत्त्व त्यांना माहीत होतं। महात्मा गांधीसुद्धा सावरकरांबद्दल नेहमी चांगलं बोलायचे, देशासमोर येणारं संकट सर्वात पहिल्यांदा, देशासमोरच्या संकटाची सर्वात पहिल्यांदा जर चाहूल कुणाला लागत असेल तर ती विनायक दामोदर सावरकरला लागते, असं गांधीजींचं वक्तव्य आहे। पण मी म्हटलं ना की त्याला ह्यांचं त्यांच्याच घराण्यातल्या लोकांचं काही माहिती नाही, तर सावरकर फार लांब राहिले, गोळवल करतं त्याला म्हणताही येत नाही, त्यामुळे तोही विषय फारसा लांब आहे। पण एक गोष्ट अशी होती की ह्याच्यावर जर आपण बोललं नाही, सावरकर जे अभ्यासक आहेत आमच्यासारखे, त्यांनी जर ह्या गोष्टी सातत्याने सांगितल्या नाहीत की नेमकं माफीनामा काय होता, नेमकी पेन्शन काय होती, हे जर सांगितलं नाही तर हळूहळू ते जे सांगतायत तेच खरं वाटायला लागतं।
कारण त्याला काउंटर करणारं कोणी काही बोलत नाही, त्यावेळेला ते पुढच्या पिढ्यांना खरं वाटायला लागतं आणि अजून 20-25 वर्षानंतर तोच इतिहास ग्राह्य धरून आपण पुढे जाऊ. म्हणून वेळोवेळी प्रत्येक वेळेला कोणीही त्यांना माफीवीर म्हटलं, कोणी पेन्शनवीर म्हटलं की त्या क्षणी त्यांना ठोकून काढायलाच पाहिजे. सत्य काय आहे ते समोर आणलंच पाहिजे. आणि जे बोलणारे आहेत त्यांना शिकवायच्या भानगडीतच आम्ही पडत नाही, कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यांना जागच व्हायचं नाही आहे. झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. राईट, लाईट राहू देत सगळ्या प्रेक्षागृहातले, लाईट राहू देत. असे छान हिंदू एकत्र जमलेत, छान दिसतात, बघू दे मला. उजेडात मांडायचे विचार आहेत, उजेडामध्ये ग्रहण करायचे विचार आहेत. अंधारात करतलं काम नाही आपलं, अंधारात करायच्या गोष्टी आपण करतच नाही. आणि मी तर सदैव प्रकाशातला माणूस आहे, नट आहे ना. त्यामुळे नेमकं पेन्शन काय होती, नेमकं माफीनामे काय होते, हे ह्याच्यावर थोडंसं सांगून मग पुढे हळूहळू सावरकरांचे विचार. बरं, सावरकरांच्या आयुष्याची गोष्ट मला सांगण्यात काडीचंही स्वारस्य नाही, की त्यांचा जन्म कधी झाला, मग बालपण कसं गेलं, मग लग्न कधी झालं आणि ते इंग्लंडला कधी गेले, ह्याच्यात स्वारस्य नाही. त्यांचा विचार आजच्या पिढीसमोर कसा मांडला पाहिजे, कारण एकच सावरकर असा एक माणूस आहे जो सातत्याने अपडेट होत असतो. सावरकर कधी शिळे होत नाहीत, सावरकर भूतकाळात जमा होत नाहीत, सावरकर ऑलवेज 20-25 वर्ष पुढे असतात. सावरकर 2022 सुद्धा ताजेच वाटतात आणि 3022 सुद्धा सावरकरांचं व्याख्यान तुम्हाला तितकं तात्कालीन वाटेल, आजचं वाटेल. ही सावरकर विचाराची फार मोठी गंमत आहे. सदैव पुढचा विचार, आत्ता उचललेल्या पावलाचे पुढचे 30-40 वर्षानंतर भारताला काय परिणाम भोगावे लागणार आहेत याचा सातत्याने विचार करणारा हा माणूस आहे. विज्ञाननिष्ठ माणूस आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून घेऊन मनाला पटली भावली तरच बोलणारा माणूस आहे. त्यामुळे सावरकरांच्या बद्दल त्यांचे काही विचार आजच्या घडीला जे महत्वाचे आहेत, आणि जे 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या बोडक्यावर जी अहिंसा मारली गेली आहे, जो निधर्म शब्द आपल्या बोडक्यावर जो मारला गेलाय, तो नेमका कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा ह्याच्या पुढचा एक तास दीड तास मी प्रयत्न करणार आहे. जे इतकं सोपं करून सांगतील, कारण सावरकर वाचायला लागलं की मला सुद्धा प्रॉब्लेम येतो. मला कधीही सावरकर पटापटा वाचून मी पूर्ण करू शकत नाही. एक पान वाचलं की मला थोडा वेळ थांबावं लागतं, परत एकदा वाचावं लागतं, तिसऱ्या चौथ्यांदा मला पानामध्ये नेमकं तात्यारावांना काय म्हणायचं आहे ते कळतं. भाषा फार क्लिष्ट आहे. भाषा फार म्हणजे मुळात क्लिष्ट नाही, ती त्यांना अभिप्रेत आहे, त्यांना असंच वाटत असणार की आत्ता सर्वांनाही कळलं पाहिजे. म्हणजे जसं 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेची टीका लिहिली, भगवद्गीता संस्कृतमध्ये होती, ती सर्वसामान्यांना तळागाळात त्या माणसाला कळावी म्हणून ती त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती त्यावेळच्या प्राकृत मराठी भाषेमध्ये होती, ती 12व्या 13व्या शतकामधल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा कळत होती. पण आज 2022 साली ज्ञानेश्वरी ही मुलं आत्ताची पिढी संस्कृतमध्ये आहे का असं म्हणतात, ती संस्कृतमध्ये नाही. हा जसा भाषेचा फरक होत गेलाय, तसंच 100-125 वर्षांपूर्वी जे तात्यारावांनी लिखाण करून ठेवलंय ते आत्ता जेवढं सोपं करून सांगता येईल, तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातल्या काही उदाहरणं देऊन जसं सांगता येईल तेवढं ते पटापटापटापटा पटायला लागतं. काय होतं मुळात, माफीनामा कशाला म्हणतात, दयेचा अर्ज कशाला म्हणतात, पेन्शन या शब्दाचा अर्थ काय, व्याख्या काय, काही माहीत नसतं, काही आपण वाचत नाही. मुळात हा जो माणूस आहे, हा जो कैदी आहे, विनायक दामोदर सावरकर, हा इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पास होऊन आलेला आहे. ब्रिटिशांच्या कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होऊन बॅरिस्टर होऊन
अटक होऊन कैदी बनून आलेला आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या कायद्याचा परिपूर्ण अभ्यास झालेला असा कैदी आहे. त्यामुळे बायोटासारखं बोलतात ना की सावरकरांच्या व्यतिरिक्त तिथे कोणाला कोणीच कधी माफीनामे लिहिले नाहीत, कारण त्यांना कोणाला माहितीच नव्हतं. उच्च विद्या विभूषित असा पहिला कैदी सेल्युलर जेलमध्ये प्रवेश झाला. ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास, ब्रिटिशांच्या कायद्यानुसार राजकीय कैद्यांना कोणकोणते अधिकार दिलेले आहेत त्याचा पुरेपूर अभ्यास. बर, हे सगळे राजकीय कैदी आहेत, स्पेशल प्रिझनर्स, हे गुन्हेगार नव्हेत. हे खून, दरोडेखोर, बलात्कार असं काहीतरी करून तिथे आलेले नव्हेत. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी माणसं आहेत, राजकीय कैदी. जसे आता तुम्ही म्हणालात, चार पाच दिवस तुम्ही आतमध्ये जाऊन आलात, तुम्ही गुन्हेगार म्हणून नाही गेलात, तुम्ही एक आंदोलन करताना, एक आंदोलन करता म्हणून आतमध्ये गेला. सेम आपल्याकडे आत्ता कोणालाही अटक होणार असेल की एक अटकपूर्व जामीन असा एक अधिकार आहे. बघा, नुसतं ईडीची चौकशी लागली आणि अटक होणार ही भीती निर्माण झाली की मोठे मोठे वकील करोडो रुपये खर्च करून अटकपूर्व जामिनासाठी धडपडताना आपण पाहतो सगळ्या नेत्यांना. हा त्यांना कायद्याने दिलेला अधिकार आहे, अटकपूर्व जामीन. आणि त्यातूनही अटक झाली तर अटक झाल्यानंतर जामीन मिळवणं, आणि मग तो जामीन वेगवेगळ्या कारणांनी मिळवता येतो. जसं आत्ता काही लोकांना तो जामीन मिळाला. सेम ब्रिटिशांच्या कायद्यानुसार जे राजकीय कैदी सेल्युलर जेलमध्ये आहेत त्या प्रत्येकाला असाच एक अधिकार ब्रिटिश कायद्यानुसार बहाल केलेला आहे. त्या कायद्याला म्हणतात ॲमनेस्टी पिटिशन. आता एक्झॅक्ट मराठीमध्ये त्याचा अर्थ नाही सापडणार, पण त्यातल्या त्या जवळचा अर्थ म्हणजे दयेचा अर्ज. आता माफीनामा आणि दयेचा अर्ज ह्याच्यामधला पण फरक विशद करून सांगतो, पण फार महत्वाचा आहे. हे मी सगळं का सांगतोय, कारण इथे जी जमलेली 400-500 लोक आहेत, माझी अशी अपेक्षा आहे की इथं तुम्हाला इतकं ते मेंदूत फिट्ट बसलं पाहिजे की या पुढं जर असं कोणी बरळला तर इथे जमलेल्या प्रत्येकाने त्याचं उत्तर द्यायला शरद पोंक्षेची वाट नाही बघायला पाहिजे, इथल्या इथं त्याला उत्तर दिलं गेलं पाहिजे. कोणी बोलला तुमच्यामध्ये तर एखादी आमची भगिनी उभा राहून बोललं पाहिजे, मूर्खासारखं बळबडू नका, आम्हाला शरद पोंक्षेने अत्यंत व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे की नेमके ते कसले अर्ज होते, बावडार्ग बडबडू नका. आणि असं जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस सजग होतो, सुजाण होतो आणि बोलायला लागतो, तेव्हा ही सगळी मंडळी आपोआप बिळात जाऊन बसतात. रात्री उशिरा आला असता तर तुम्हाला कळतं, कुत्री बघा भुंकत असतात, फार डेअरिंग पण नसतं त्यांना, लांबून लांबून चालू असतं, दगड मारायची पण गरज नाही, नुसतं हुल दिली तरी ते पळतात. ही असली फालतू लोक आहेत, पण हूल द्यायला लागते. हूल दिली नाहीत ना तर काय म्हणते, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुखवतो. त्यामुळे तिथल्या तिथं ठणकावून प्रत्येक वेळेला उत्तर दिलीच पाहिजेत. मग उत्तर देणारे आम्हीच 5-10 का, ते हजार निर्माण व्हायला पाहिजेत. त्यासाठी ही व्याख्यान. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सावरकरांच्या विरोधात ब्र काढायची हिंमत होणार नाही अशी सामाजिक भौगोलिक परिस्थिती पुढच्या 5-7 वर्षात निर्माण व्हायला पाहिजे. नुसतं सावरकर नाही, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, कुठल्याही महापुरुषाबद्दल एक अवाक्षर कोणी काढणार नाही. काढलं तर काय होईल याची एक दहशत, सामान्य माणसाची दहशत निर्माण झाली पाहिजे. आता दहशत बोललो ना, त्याच्यावर 2-4 दिवसांनी बघा राडे होतील आहेत आपल्याकडं. आणि मीडियावाले तर बरोबर मागचं पुढचं कापतात आणि बरोबर त्यांना हवं तेच, त्यात तर मास्टरी आहे त्यांची. ते भाऊ तोरसेकर म्हणतात ना चौकातले, ते त्यांना शोभतं.
दयेचा अर्ज आणि माफीनामा. माफीनामा म्हणजे कसं सांगतो, मला उद्या तुम्ही अटक करून नेलीत, मी असं म्हणणं की आजपर्यंत मी जे काही केलंय, आजपर्यंत मी जे काही ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र जमा केली आहेत, शस्त्र इंग्लंडमधनं भारतामध्ये पाठवली आहेत, बॉम्ब तयार केले, बॉम्ब ब्लास्ट करायचा प्रयत्न केला आहे, ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारण्यासाठी प्रयत्न केला आहे, ब्रिटिशांच्या विरोधात अग्रलेख लिहिले आहेत, ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनं केली आहेत, वर्तमानपत्रात लिहिले, त्यांच्या कपड्यांची विदेशी कापडांची होळी केली आहे, हे जे सगळं मी आत्तापर्यंत केलेलं आहे. 1883 जन्म आहे, अटक झाले 1910. मग 1883 ते 1910 या कालखंडामध्ये मी जे जे ब्रिटिशांच्या विरोधात केले त्याची मला लाज वाटते, त्याबद्दल मला माफ करा, याला म्हणतात माफीनामा. सावरकरांनी केलेल्या एकाही गोष्टीबद्दल माफी मागितलेली नाही. पण इथे सडण्या सडत बसणं या 7x11 कोठडीमध्ये सेल्युलर जेलमध्ये ह्याच्यासारखा गाढवपणा नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आदर्श आहे, महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे, ये न केन प्रकारे शत्रूच्या तावडीतून प्रसंगी शत्रूला दगा फटका करून त्याचा विश्वासघात करून कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मार्गाने शत्रूच्या तावडीतून त्याच्या जेलमधनं बाहेर पडणं, सटकणं, मुक्त होणं, ह्यालाच म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. मूर्खासारखं अडून अडकून नसतं बसायचं, मोडेन पण वाकणार नाही, सी हा मूर्खपणा आहे. 1910 50 वर्षाची शिक्षा झाली आहे, 27 वय आहे, सुटकेची तारीख आहे 1960, गळ्यातल्या बिल्ल्यावर आहे तारीख, सुटकेची तारीख. मी मोडून पण वाकणार नाही, 60 सालापर्यंत इथेच 7x11 कोठडीत मरून जाईन, मूर्खपणा. कुठल्याही परिस्थिती इथून कसं मला सुटता येईल, शत्रूचं फसवून, शत्रूचं ठगवून, प्रसंगी विश्वासघात करून. एकदा काय म्हणतात, दयाळू आहोत, असं ब्रिटिश सतत त्यांनी सांगायचं की आम्ही दयाळू आहोत. युरोपामध्ये ब्रिटिशांनी एक असं स्वतःचं चित्र तयार केलं होतं की भारतामध्ये आम्ही जे राज्य करतो आहे ते भारतामधल्या अत्यंत मागासलेला असा हा प्रदेश आहे, ह्यांचा विज्ञानाशी ज्ञानाशी सुतराम संबंध नाही, सायन्स हा माहितीच नाही या लोकांना, अशा एका देशावर आम्ही राज्य करून त्यांचं आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहोत, प्रगतिशील राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही तिथे राज्य करतोय, त्यांना गुलाम नाही बनवलंय, असा एक भाबडा समज, असा एक समज युरोपामध्ये पसरवलेला होता. त्याला टराटरा फाडण्यासाठी हा माणूस इंग्लंडमध्ये गेलेला आहे. नुसतं बॅरिस्टर होणं हे एवढं एकमेव ध्येय नव्हतं. ब्रिटिशांचा मुखवटा टराटरा फाडून त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता, म्हणून गेलाय मुलगा. बॅरिस्टर होऊन मस्तपैकी नोकरी करू, छान 2-4 हवेल्या मिळतील, काय काय मग गाड्या मिळतील, भयंकर असा पगार मिळेल, आणि सुखे नाही व आयुष्य जगू नाही. सुख संपत्ती या शब्द सावरकरांच्या डिक्शनरीतच नाहीत, फक्त त्याग, त्याग आणि त्याग. मग जसे सावरकर सेल्युलर जेलमध्ये आले, लगेच त्यांनी जिथे जिथे संधी मिळेल, जेव्हा जेव्हा काही काही कारणांनी दुसऱ्या कैद्यांबरोबर बोलायची संधी मिळेल, 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं, एकदा सकाळी शौचाला जाताना आणि एकदा दुपारी जेवणाच्या रांगेमध्ये, अशी 2 संधी मिळायची त्यांना इतर कैद्यांशी बोलायची. अदरवाईज 7x11 कोठडीत एकटा बंद माणूस. तेवढ्या वेळात ते पटापटा सांगण्याचा प्रयत्न करायचे की आपल्या सगळ्यांना असं एक एमनेस्टी पिटिशनवर जर सही केली तर आपण सगळेजण इथून सुटू शकतो. आज आपल्याकडे सुद्धा हा दयेचा अर्ज आहे जो राष्ट्रपतींना आपण देतो. तो कसाबनी पण दिला, अफजल गुरुनी पण दिला आहे, लक्षात ठेवा. त्यालाही तो संविधानाने दिलेला अधिकार होता, तो राष्ट्रपतींनी मान्य करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
तसंच ब्रिटिशांनी पण त्यांच्या सर्व राजकीय कैद्यांना असा दयेचा अर्ज करण्याचा अधिकार त्यांच्या कायद्यानुसार बहाल केलेला होता. आतापर्यंत मी केलं त्याची मला काडीची शर्म वाटत नाही, मला लाज वाटत नाही, मी त्याच्याबद्दल माफी मागणार नाही. पण ह्यापुढे मला जर सोडणार असाल तर तुम्ही ज्या अटी घालाल त्या अटींवरती सही करून मी इथनं सुटायला तयार आहे. याला म्हणतात ॲमनेस्टी पिटिशन, याला म्हणतात दयेचा अर्ज. मला दया दाखवा, मला काही करून इथून सोडा, कारण मी इथे राहिलो तर मी माझ्या राष्ट्राची, माझ्या हिंदू समाजाची, हिंदू संस्कृतीची शून्य सेवा करणार. कशी सेवा करणार? सेल्युलर जेलमध्ये राहून. बाहेर पडलो तर काय ना काहीतरी मार्ग सापडतील ना. त्यांनी जे काही बंधनं घातले त्या बंधनाच्या मधनं पळवाटा पण काढू शकतात, अनेक गोष्टी करता येतात. पण मुक्त तर व्हायला पाहिजे, परत भारतामध्ये तर आलं पाहिजे, परत घरात तर आलं पाहिजे. त्याशिवाय कसं करणार? मग ते सगळ्या कैद्यांना सांगत सुटले, करा, अर्ज करा, अर्ज करा, अर्ज करा. आणि मग त्यांचा ख्रिसमस सारखा सण, जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, महाराष्ट्र दिन, अशा दिवशी असे जे दयेचे अर्ज आलेले असतात त्यांच्यावर विचार केला जातो. तसंच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा असे जे दयेचे अर्ज आलेले असतात त्यांच्यावर विचार केला जातो. मग त्यांचं रिपोर्ट कार्ड मागवलं जातं त्या जेलरकडनं. फक्त सेल्युलर जेल नाही, देशभरामध्ये जेवढ्या जेलमध्ये सर्व ब्रिटिशांनी आपले कैदी ठेवलेले होते त्या सगळ्यांमध्ये जे जे लोक असे दयेचे अर्ज करायचे त्या सगळ्यांचा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विचार व्हायचा. मग रिपोर्ट कार्ड मागवलं जायचं जेलरकडनं, याचं खेळ हा कैदी कसा वागला, गेली 7 वर्ष इथे आहे, अजून 22 वर्ष याची शिक्षेची बाकी आहेत, या 7 वर्षामध्ये याचा कणभरही त्रास नाही, हा अतिशय चांगला आहे, सज्जन आहे, जे काही ते रिपोर्ट देतील त्या रिपोर्टवर तिकडे ठरवलं जायचं की ह्याची शिक्षा कमी करायची का नाही करायची, का याला लवकर सोडायचं का नाही सोडायचं. संधी तरी घेतली पाहिजे. 1% शक्यता असेल सुटण्याची, पण तो 1% आपण वापरला पाहिजे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. इथे सडत राहणं हा गाढवपणा आहे, मूर्खपणा आहे. औरंगजेबाच्या तावडीमध्ये शिवाजी महाराज सापडले होते, तिथेच ते म्हणाले असते, नाही मोडणार नाही मी, मी तिथेच मरून जाईन, तर मग स्वराज्याची स्थापनाच झाली नसती, हे स्वराज्यच उभं राहिलं नसतं, महाराज त्याच्या कोठडीतच संपले असते, पळून गेले तिथनं. तिथून ते पळाले, तिथून ते पळाले, मग परत इथे आले आणि मग परत त्या बादशाहच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं. परत त्या बादशाहच्या विरोधामध्ये 2 हात करायला उभे राहिले. छत्रपतींना गुरु मानत होते सावरकर. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, गुरु गोविंद सिंह हे सावरकरांचे गुरु आहेत. आणि इटलीचा मॅझिनी हा त्यांचा आदर्श आहे, म्हणून ते इटलीच्या मॅझिनीचं सावरकरांनी, भारतातल्या सावरकरांनी आत्मचरित्र लिहिलंय. हा छत्रपतींचा आदर्श आहे आमच्या समोर. वेळ प्रसंगी 4 पावलं मागे यायचं असतं. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. कधी महावृक्ष बनून ताट उभं राहायचं आणि कधी लव्हाळं व्हायचं हे राज्यकर्त्याला कळलं पाहिजे. एखाद्याला माफी मागणं, एखाद्याला दया दाखवणं, एखाद्याला क्षमा करा म्हणून 4 पावलं मागे येणं मूर्खपणा नसतो याच्यात, अजिबातच नाही. किती वेळा छत्रपतींनी असं केलेलं आहे. अफजल खान चाल करून आला, काय केलं होतं महाराजांनी, काय पत्र पाठवलं, आम्हाला भीती वाटते तुम, आम्हास तुमची भीती वाटते, तुम्ही या भेटायला, आम्हाला भीती वाटते तुमची. काही नाना तराप करून बघितल्या त्यांनी, तुळजापूरची देवी फोडून दाखवली, म्हटलं आता हे तर आराध्य दैवत, ते फोडल्यावर शिवाजी खाली नाही आला. तिथल्या ब्राह्मणांच्या तोंडामध्ये गो मांस कोंबलं, आता तरी शिवाजी नक्की खाली नाही आला, नाही आला, कारण त्याला माहीत होत मी हा मला ललचावतोय, हा मला प्रवृत्त करतोय खाली येण्यासाठी, अलगत त्याच्या कचाटात मी सापडेन जर मी आलो तर. नाही, तोच आला पाहिजे. कारण एवढ्या लाखो लोकांबरोबर मी माझे छोटे मावळे घेऊन नाही लढू शकत. माझ्या उणीवा, माझी कमजोरी, माझे लिमिटेशन्स मला माहिती आहेत. मला जिंकायचंय, मग जिंकायचंय तर लेवलला आणलं पाहिजे समोरच्याला.
मग सपाट पठारावरून जेव्हा खाली उतरायला लागतो माणसं दख्खनमध्ये, हत्ती नाही येऊ शकत, उंट नाही येऊ शकत, लवाजमी येऊ शकत नाही. हळूहळू सैन्य कमी 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 होत जातं आणि मग डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी जे येतं ना ते बरोबरीचं सैन्य, मग अटॅक करायचा. ही युद्धनीती आहे, ह्याला म्हणतात राजकीय मुत्सद्दगिरी. तो आदर्श ठेवून सावरकरांचं अख्खं आयुष्य पुढे गेलेलं आहे. आणि मग सावरकरांनी 2019 लगेच 1911 पासून असे दयेचे अर्ज करायला सुरुवात केली. स्वतः नाही, असंख्य लोकांना करायला भाग पाडलं. त्याचा फॉर्मॅट ठरलेला होता, राजकारणात सहभागी व्हायचं नाही, सशस्त्र क्रांतीमध्ये भाग घ्यायचा नाही, वर्तमानपत्रात काही लिहायचं नाही, कुठली भाषणं करायची नाही, सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं नाही, ब्रिटिशांच्या विरोधात ब्र पण काढायचं नाही. ह्याच्यावर सही करा, सोडतो तुम्हाला, चला सोडू ना. अरे गेल्यानंतर परत ब्र काढायला कोणाच्या बापाची भीती आहे, पण सुटलं तर पाहिजे. हे मुत्सद्दगिरी कळण्यासाठी बुद्धी लागते हो, हा बुद्धीचाच अभाव आहे आमच्याकडे. म्हणून मग मूर्खासारखं काहीतरी बरळत असतात. बरं, गंमत कशी आहे की सावरकरांनी 8 का 9 दयेचे अर्ज लिहिले हे त्यांनी स्वतः लपवलेच नाहीत. असा जो काय आ म्हणतात की नाही की सावरकरांनी ते लपवले, आम्ही शोधून काढले त्यांची माफीनामे, सॉरी, सावरकरांनी कुठेच लपवलेलं नाही, स्वतःच लिहिलं. आत्मचरित्र माझी जन्मठेप, त्यांनी स्वतः त्याच्या सर्व दयेच्या अर्जांबद्दल लिहिलं, सगळे दयेचे अर्ज त्याच्यात छापलेले आहेत. त्यांना लपवायचंच नव्हतं, कारण त्यांना हे माहीत नव्हतं की 70-80 वर्षानंतर अशी मूर्ख माणसं ह्या देशात जन्माला येणार आहेत. ते माहीत असतं तर काहीतरी वेगळं लिहिलं असतं किंवा त्याच्यावरचा पण उपाय लिहून ठेवला असता. या मूर्खांचं काय करावे, ते माहीत नव्हतं बिचाऱ्यांना. आणि एकाही दयेच्या अर्जामुळं सावरकरांना ब्रिटिशांनी सोडलं नाही. 1921 अंदमानची सेल्युलर जेलमधनं जे बाहेर आले ते सुद्धा शिक्षा संपलेली नाही. आता सेल्युलर जेल अंदमानच्या तिथलं गाशा गुंडाळायला सुरुवात केली होती ब्रिटिशांनी. दुसरा महायुद्धन हे सगळं आता झेपणं अवघड चाललं होतं त्यांना. आता हे सेल्युलर जेल हे सगळं आता इथनं गाशा गुंडाळा, मग इथल्या कैद्यांचं करायचं काय. मग हे कैदी भारतात कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवायला सुरुवात केली होती. आणि सावरकरांनी सांगितलेल्या दयेच्या अर्जामुळं अनेक अंदमानातल्या कैद्यांची शिक्षा माफ झाली, काही शिक्षा कमी झाली, काही जण परत भारतात आले, पुन्हा क्रांतिकार्यात भाग घेतला, पुन्हा अटक झाली. पण आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाही, झोपेचं सोंग घेतलेलं आहे सगळ्यांनी. एकाही अर्जामुळं सावरकरांना सोडलं नाही. शेवटी तर सावरकरांनी असं लिहिलंय की मला सोडणार नाही ह्याची मला गॅरंटी आहे, पण मी सांगितलेल्या दयेच्या अर्जाचा मार्गाचा अवलंब केल्यामुळं जर एखादा कैद्याला तुम्ही सोडलं तर त्याचा मला सोडण्या एवढाच आनंद होईल. आणि अनेकांच्या शिक्षा कमी झाल्या आहेत, अनेकांना सोडलं गेलंय. आणि जेव्हा गाशा गुंडाळ्याचा होता तेव्हा सावरकरांची रवानगी तिथून कलकत्त्याच्या अलीपूरच्या जेलमध्ये झाली. सोडलं नाही, अलीपूरच्या जेलमध्ये झाली. त्यांची सगळी संपत्ती, त्यांचे सगळे इन्कम सोर्सेस बंद करण्यात आले होते. प्रत्येक कुटुंबाला जगण्यासाठी काहीतरी इन्कम लागतं, 2 वेळचं जेवण लागतं, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी काही पैसे लागतात. ते पैसे मिळवण्याचे जर सोर्सेस जेव्हा गव्हर्नमेंट बंद करतं तेव्हा त्या कैद्याला उदरनिर्वाहाचा भत्ता दिला जातो. पेन्शन नाही म्हणत, पेन्शन कधी म्हणतात. बँकेत 40 वर्ष नोकरी केली, सचिवालयात 30 वर्ष नोकरी केली, नोकरी जेव्हा संपते, रिटायर होतो, त्याच्यानंतर मरेपर्यंत जे मिळतं गव्हर्नमेंटकडनं त्याला पेन्शन म्हणतात. जेव्हा माझे सगळे सोर्स बंद होतात, उद्या मला अटक झाली आणि मला नाटक, सिनेमा, मालिका, व्याख्यानं हे जर माझे सोर्सेस बंद केले तर मी जगणार कसा. आणि प्रत्येक मनुष्याला, तो कितीही भयंकर कैदी आणि गुन्हेगार असला तरी त्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याला 2 वेळचं जेवण मिळण्याचा त्याला अधिकार आहे, त्याला शौचाला जाण्याचा अधिकार आहे. तो नाही तुम्ही काढून घेऊ शकत,
मग तो कसाब चपडणं आणि अफजल गुरु चपण नाही काढताय, त्याला जेवायला द्यावंच लागतं. तो सकाळी शौचाला जायचं त्याला न्यावंच लागतं, तिथे पर्याय नाही काही. हा एक मनुष्य म्हणून त्याला अधिकार आहे. हे सगळे सोर्सच बंद झाले. मोठा भाऊ अंदमानची शिक्षा भोगतोय, मधला भाऊ विनायक अंदमानची शिक्षा भोगतोय, कसं जगणार ती मंडळी? सगळं त्यांचे काय काय होतं ते सगळं बंद केलं, सगळं सील बंद, सील जप्त करून टाकलं घराबाहेर. यांना माहीत असेल कसे जगल्या असतील त्या बायका, तीन भावांच्या तीन बायका कशा जगल्या असतील. 1910 कालखंड आठवा, बरोबर 112 वर्षापूर्वी अचानक ब्रिटिश अधिकारी येतात, सगळ्या बायकांना हात धरून बाहेर काढतात आणि घराला सील ठोकतात. पावसामध्ये कुठे जाणार बायका, जेवणार काय, खाणार काय, नवरा कुठे अंदमानमध्ये. पर उठ सूट दर 8 दिवसांनी भेटायला जावं, पॅरलवर सुटतोय, आज सत्यनारायणाची पूजा आहे घरात सुटला, उद्या काय आजारी आहे म्हणून तो KM मध्ये भरती झाला, असली भानगड नव्हती. तो त्या सेल्युलर जेलमध्ये मेला तरी कोणीही त्यांना जाब विचारणार नव्हतं ब्रिटिश सरकारला, की एखादा कैदी सेल्युलर जेलमध्ये का मेला, त्याची बॉडीचं काय झालं हे प्रश्न विचारणार कोणीही नव्हतं. काय माणसाने क्रांती घडवून आणली, पाठीमागे एकही कार्यकर्ता नाही, संघटना नाही, कोणीही नाही. साखळदंडांमध्ये बांधलेला 7x11 कोठडी, काय झालं असेल इमॅजिन करावं. इथे एअर कंडिशन मध्ये बसून बोलायला फार सोपं आहे. मी तर ना फार पुढे जाऊन एक विचार माझ्या डोक्यात येतो की समजा खरंच त्यांनी एकतर हे असं काही झालेलंच नाही आहे, पण गृहित धरलं की त्यांनी माफी मागितली, तरी सुद्धा जरी 1910 माफी मागितली तरी सुद्धा 1883 ते 1910 पर्यंतच ते त्यांचं कार्य आहे ना, ते इतकं भयंकर मोठं काम आहे की त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही, त्याची किंमत कमी नाही होऊ शकत. एक फक्त महाकवी सावरकर म्हणून एक भारतरत्न द्यायला पाहिजे, फक्त नाटककार सावरकर म्हणून एक भारतरत्न द्यायला पाहिजे, क्रांतिकारकांचा मेरू म्हणून एक भारतरत्न द्यायला पाहिजे, असे एक 10-12 भारतरत्न खरं तर सावरकरांना मिळायला पाहिजेत. म्हणूनच त्यांना देऊ नका हे माझं पण म्हणणं आहे. आता अगदी पूर्वी मी पण म्हणायचो सावरकरांना भारतरत्न द्या, आता मी म्हणतच नाही, कारण एकदा भारतरत्नांची यादी बघितली तर नकोच वाटत. काही अपवाद वगळता नकोच, ते विश्वरत्न आहेत. सावरकरांनी सांगितलेल्या मार्गावर अख्खा युरोप खंड उभा आहे. शास्त्रावर विश्वास, अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैव च. आम्हाला अर्धाच शिकवला, अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा नाही शिकवला. मग अलीपूरला आणलं, मग अलीपूरवरनं मुंबईत आणलं, मुंबईतनं रत्नागिरीमध्ये नेलं आणि रत्नागिरीमध्ये 1924 पर्यंत 2.5 वर्ष त्यांना ठेवलं. एकदा रत्नागिरीला कधी गेला तर एकदा ते आज तिथले ज्वेलर फार चांगले आहेत, त्यांनी ती छान सजवली आता ती कोठडी. तिथे एक छान सावरकरांचा फोटो आहे, सावरकरांच्या हातापायामध्ये जे साखळदंड लावले घातले होते ते साखळदंड आज तिथे त्यांनी खूप छान पद्धतीने ठेवलेले आहेत. एकदा जा, एखाद्या वेळेला पंढरपूरला नाही गेलो तरी चालेल, पण ह्या सगळ्या क्रांतिकारक, ह्या सगळ्या महापुरुषांनी जिथे जन्म घेतला ती सगळी आपली तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे. आयुष्यामध्ये एकदा तरी प्रत्येकाने सेल्युलर जेलचं दर्शन घेतलं पाहिजे, त्या कोठडीमध्ये मस्तक टेकवलं पाहिजे, तिथे बसा 5 मिनिटं, मग कळेल तुम्हाला हो काय कसं जगला असेल माणूस. 25-25 वर्षाच्या 2 जन्मठेपा, असंही जगात कुठेही असत नाही. तुम्ही जर 4 गुन्हे केलेले असतील, एका गुन्ह्यासाठी मला 10 वर्षे शिक्षा असेल, एका गुन्ह्यासाठी 15, एका गुन्ह्यासाठी 25, एका गुन्ह्यासाठी 30, 10 वर्ष, 5 वर्ष, तर सगळ्यात मोठी जी शिक्षा असते ती एकच शिक्षा भोगली की सगळ्या शिक्षा आपोआप भोगल्या जातात असा जगाचा कायदा सांगतो. पण सावरकरांना तशी शिक्षा द्यायची नव्हती म्हणून इंग्लंडमध्ये पकडलं. इंग्लंडमध्ये पकडलेल्या सावरकरांचं खरं तर संपूर्ण न्यायालयीन
जी प्रोसेस आहे ती इंग्लंडच्या न्यायालयामध्ये व्हायला पाहिजे होती, पण तिथे त्यांनी केली नाही, जाणीवपूर्वक केली नाही, त्यांना मुद्दा म्हणून भारतामध्ये आणलंय. कारण इथे आणलं की कळत नाही इथे काय घडतंय, युरोपात कळत नाही. असा सोशल मीडिया नव्हता, विमानं नव्हती, श्री तारायंत्र असं पटापट सगळं कळण्याची कुठलीच गोष्ट नव्हती. इथे आणलं आणि त्यांना दोन जन्मठेपा दिला, एका गुन्ह्यासाठी जन्मठेप 25 वर्ष, दुसऱ्या गुन्ह्यासाठी जन्मठेप 25 वर्ष. आणि निर्लज्जासारखं सांगितलं की एक 25 वर्ष संपली की दुसऱ्या दिवशीपासून मग दुसरी 25 वर्षाची जन्मठेप. म्हणजे तुम्ही 50 वर्ष आता तुम्हाला शिक्षा भोगायची. 27 वर्षाच्या बॅरिस्टर झालेल्या तरुणाला सांगितलं. काय झालं असेल, पायाखालची जमीन सरकली असेल की नाही, काय वाटलं असेल त्या तरुणाला. 19 वर्षाची बायको आहे घरात, काय काय विचार आले असतील मनात. नुसतं 100 दिवसात आणि 110 दिवसात काय हालत होते की काची बघतोय आपण. काळ्या पाण्याची शिक्षा, सेल्युलर जेल भारताच्या बाहेर, असा अख्खा देशाचा नकाशा आहे आपला. खाली असा निमुळता होत जातो, 2/3 आपला समुद्र किनारा आहे, तिथे तो संपतो, त्याच्या खाली श्रीलंका दिसते आणि त्या श्रीलंका आणि भारताचं टोक, याच्यामध्ये जे असे ठिपके ठिपके दिसतात ना, ती 557 अंदमान निकोबारची बेटं आहेत. त्यातलं एक बेट निवडलं, हुशार असतील बघा ब्रिटिश किती. सेल्युलर जेल बांधायला सुद्धा भारतात त्यांना जागा नाही का मिळाली, जागाच जागा होती नाही, शोधून काढलं त्यांनी की इथे जर कैदी आणला तर तो कधी कोणाला कळणारच नाही ते कैद्याचं काय झालं. सावरकर हसले 50 वर्ष म्हटल्यानंतर, आणि 2 जन्मठेपा एका मागोमाग भोगायच्यात म्हटल्यानंतर ते हसले, म्हणाले तुम्ही ख्रिस्ती धर्मीय आहात आणि जगामध्ये फक्त हिंदू धर्मामध्येच पुनर्जन्म मानतो आम्ही. 2 जन्मठेपा देऊन तुम्ही आज पहिल्यांदा आमचा हिंदू धर्माचा पुनर्जन्म मान्य केलात. तिथून निघाले, मग त्यांना डोंगरीला काही दिवस ठेवलं इथल्या डोंगरीच्या कारागृहामध्ये, आणि मग तिथून दुसऱ्या दिवशी त्यांची रवानगी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये करणार होते. बोटीवरनं प्रवास होता, अशी प्रवासी बोट असते त्या, आत्तासारखी क्रूस एवढे पॉश सगळं असं मॉडर्न क्रूस तेव्हा नव्हत्या. एक 2 मजल्याची प्रवासी बोट, त्याच्या खाली एक तळघर, त्या तळघरामध्ये 100 माणसं राहतील, तिथे 1-2 कैदी कोंबलेले. बरं, हाच तो सावरकर नावाचा कैदी जो इंग्लंडमधनं इथे आणताना संडासाच्या भोकातून उडी मारून पळून गेला होता, त्यामुळे त्याची एवढी प्रचंड दहशत होती, एवढी जबरदस्त ब्रिटिश गव्हर्नमेंट घाबरलेलं होतं की हा कुठून कसाही पळू शकतो, ह्याचं काय खरं नाही. म्हणून त्याला पायात, हातात, गळ्यात सगळीकडे असे साखळदंड घालून ठेवलं होतं. आणि त्याला घेऊन गेले आतमध्ये त्या बोटीवरती. अंदमानची शिक्षा भोगायला निघालेल्या कैद्याला निरोप द्यायला अशी जनता जमली होती. त्याच्यावर सावरकरांनी लिहिलं की मला मृत्यूशय्येवर माझी तिरडी आतमध्ये घेऊन जात आहेत की काय असा भास झाला. कारण अंदमानची इतिहास असा आहे की अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेलेला कोणताही कैदी तोपर्यंत जिवंत परत आलेला नव्हता. साक्षात मृत्यूला भेटायला निघाल्यासारखे आम्ही सगळेजण निघालेलो होतो. आणि मग ते पुढे लिहितात की जे जमलेले लोक होते त्यातला एक जरी माणूस असं म्हणाला असताना, विनायका घाबरू नकोस रे, तू पेटवलेला हा यज्ञकुंड आम्ही पुढे तेवत राहू, आम्ही हा चेतवत ठेवू, आम्ही ते मशाल खाली ठेवणार नाही, असं एक जण जरी म्हणाला असताना म्हणाले तर ती प्रेत म्हणजे ती तिरडी मला फुलांची शेज वाटली असती. दुःख कसलं आहे, एकही सोडायला आलेला माणूस हे म्हणाला नाही की विनायक काळजी करू नकोस, जे कार्य तू सुरू केलंयस ते आम्ही पूर्ण करू, नाही म्हणाल कोणी. मी म्हटलं ना सुरुवातीला, हिंदू समाज थंड बसतो, त्यांना पेटवावं लागतं. मग निघाली यात्रा,
सायनसचा त्रास व्हायचा, सर्दीचा त्रास होता त्याला, नाक चोंदायचं, नाक चोकोप व्हायचं. घरामध्ये असलो तर आपण काहीतरी बाम लाव, साजूक तुपाचे ड्रॉप घाल असं काय काय करतो आणि चोंदलेलं नाक सोडवतो. आता तिथे कोण काय करणार? गुदमरायला झालं ती अशी कोंबलेली जनावरं कशी कोंबतात तशी कोंबलेली सगळे हे कैदी. म्हणून त्या राजकीय पुढाऱ्या राजकीय बाकीचे जे कैदी होते त्यांनी अशी थोडी थोडी जागा केली आणि ते बोटीच्या बाजूला पोर्ट होल असतं असे गोल, तुम्ही बोटी बघितल्या असतील त्या काळातल्या, तर त्याच्या साईडनी सगळीकडनं अशी गोल गोल असतात, भोकं असतात. तिथून जरा हवा आली तर जरा श्वास घ्यायला मिळेल म्हणून विनायकांना असं तिथपर्यंत घेऊन गेले. तिथं एक असं लोखंडाचं बॅरल ठेवलेलं होतं, त्या बॅरलच्या बाजूला ते भोक, तिथे जाऊन ते शांत राहिले. जरासा वारा आला, जरा श्वास घ्यायला सुरुवात झाली, चोकअप झालेलं होतं सगळं, ते थोडंसं बरं वाटलं. बघ वारा येतो ना आपण चोकअप झाल्यावर, गुदमरायला झाल्यावर वारा देतो, बघा जरा बाजूला वा म्हणतो ना. तेवढ्यात एक असा अडदांड कैदी एकदम चाल करून आला, त्या गर्दीतनं सगळ्यांना असा धक्काबुक्की करत सावरकरांच्या अंगावर चालून आला. विनायकाला कळलं नाही हा माझ्यावर, मी याचं काय, आत्ता तर मी याला मला अटकलंय, ह्याची ह्यानी मी काय याचं वाकडं केलं का, मला कशाला मारायला येतोय. तो विनायकाला मारायला नव्हता आला, विनायकाच्या बाजूला जे लोखंडाचं पिंप ठेवलं होतं त्या पिंपावर दोन अशा फळ्या होत्या. इथून अंदमानमध्ये जाईपर्यंत ह्या एवढ्या काळामध्ये 3 दिवस 3 रात्रीमध्ये जर कैद्याला संडासला लागली तर त्यांनी त्या पिंपावरच्या फळ्या बाजूला करून संडासला बसायचे. आणि तो जो धावत आला त्याला जोराची संडासला लागलेली होती. सावरकर म्हणला माझ्या अंगावर येतोय, तोपर्यंत तो आला, त्यांनी फळ्या बाजूला केला, सगळ्यांच्या समोर कपडे काढले आणि तो बसला संडासला. जी दुर्गंधी सुटली ती विचारूच नका, म्हणजे आगीतून फोपाटत आल्यासारखं झालं. तिथे बरा होतो, गुदमरलं होतो तो, हे काय हे भयानकच, बाजूला कोणतरी पदा पदा, अरे 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 किती भीषण असेल ते. काय माणसाने विचार केला, नका ना मोबाईलमध्ये शूट करू नका ना, सांगितलं ना एवढं, हात आखडणार तुमचा नाही का, मग रात्री बायकोल त्रास एक देग दाबून नाही ना कशाला. गोष्ट कुठली आठवली, रामकृष्ण परमहंसांची. त्यांनी अद्वैताचे जेव्हा ते मित्र बसले आणि कोर्टामध्ये अद्वैत सांगायला गेले तेव्हा त्यांना विचारलं की काय फरक आहे मग, म्हणजे बघा कसं एक सर्कल आहे आपल्या, आपल्याला भूगोल का नागरिक शास्त्रात शिकवलेलं आहे असं एक सर्कल काढून दाखवतात बघा, म्हणजे धान्य जमिनीतनं उगवतं ते धान्य, आपलं पाणी नदीचं पाणी असतं ते पुढं वाफ वाफ होते, मग वाफाचं ढग होतो, मग ढगाला थंड वारा लागला की त्याचा पाऊस पडतो, मग तो पाऊस पडला जमिनीत की त्याच्यातनं ते रुचतं आणि मग जे धान्य पेडलेलं असतं ते बाहेर येतं आणि मग त्याला दाणे लागतात, मग ते दाणे आपण शिजवतो आणि ते खातो. ह्या सर्कलमध्ये एकच स्टेप ही आपल्याला गलिच्छ वाटते, ती म्हणजे विष्ठा. म्हणजे नदी खूप छान वाटते, हवा छान वाटते, ढग छान वाटतात, पाऊस छान वाटतो, दाणे पेरलेले छान वाटतात, ते उगवलेलं हे वनस्पती छान वाटते, त्याला आलेले दाणे छान वाटतात, मग ते शिजवल्यानंतर त्याचं जे सुंदर अन्न तयार होतं तेही छान वाटतं, ते पोटात जातं तेही छान वाटतं, त्याच्यानंतर जे बाहेर पडतं ती विष्ठा मात्र एक घाण वाटते. परत तीच विष्ठा सोनखत म्हणून आपण पुन्हा त्याच जमिनीमध्ये पेरतो, त्याच्यातनं आलेलं पुन्हा सगळं छान वाटतं. मग तेवढी एकच स्टेप का वाईट, तर ते म्हणाले तुम्ही चाखून दाखवा, तर त्यांनी तेव्हा चाखून दाखवली ती. माणसाचं वाचन अफाट बुद्धिमत्ता काय असेल, 27-28 वयाचे होते, ही गोष्ट तिथे आठवली आणि माणूस शांत झाला. त्यांनी ते विष्ठा खाऊन दाखवली, हे मला तर नुसती दुर्गंधीच सहन करायची. पुढचा प्रवास सुरू झाला, अंदमानची बेटं दिसायला लागली. कुठलाही विचार नाही की माझं घरी काय होईल. माझा मोठा भाऊ बाबाराव ज्याला मी आयुष्यात गुरु मानलं, माझे आई वडील गेल्यानंतर ज्यांनी वडिलांसमान मला वाढवलं मोठं केलं, अतोनात मोठ्या भावावरती प्रेम,
तो भाऊ कुठंतरी जन्मठेपेवर गेलाय, तो कुठं गेलाय माहीत नाही. आता मीही निघालो, घरचं काय होणार? घरी दोन वेळचं अन्न कोण शिजवणार? कोण त्याला घरी पैसे आणून देणार? कसं जगणार? काही प्रॉब्लेम आला तर विचारणार कोण? रात्री अपरात्री दुखलं खुपलं कोण बघायला येते? ते हा विचारच नाही. खऱ्या सगळ्या महापुरुषांचं तुम्ही आयुष्य बघितलं टिळकांपासून, त्या सगळ्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. त्यांनी ह्या राष्ट्राचा संसार केला. या समस्त हिंदूंचा संसार केला. त्यामुळे हा विचारच नाही. विचार फक्त हिंदुस्थान, माझा भारत, माझं राष्ट्र, ते स्वतंत्र कसं होईल? स्वतंत्र झाल्यानंतर ते बलवत्तर कसं होईल? बलवत्तर झाल्यानंतर ते बलाढ्य कसं होईल? महासत्ता कसं होईल? विश्वगुरु कसं होईल? एकच विचार पचाडलेली माणसं ही. अंदमान निकोबारची बेटं दिसायला लागल्याबरोबर सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं, या या या, गंमत दाखवतो, हे बघा हेच ते अंदमान निकोबारचं बेट. उद्या आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र होईल ना, तेव्हा आपल्या स्वतंत्र भारताचं पहिलं आरमार केंद्र हे असलं पाहिजे. एक्झॅक्ट तुम्ही नकाशा काढ डोळ्यासमोर आणा भारताचा, बघा कुठल्या पोझिशनला अंदमानची बेट आहेत. असा वर हिमालय, इकडे ती सिंधू नदी आहे, असा जातो आणि असा निमुळत होत येतो. दोन तृतीयांश समुद्र किनारा आणि त्याच्या खाली ते ठिपके, बरोबर तिथे जर तुमचं आरमार केंद्र उभं केलं तर एकाच नजरेच्या टप्प्यात अख्खा हिंदुस्थानचा दोन तृतीयांश समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही पाळत ठेवू शकता. पोराचा अभ्यास कुठच्या कुठे आहे बघा, कुठला अभ्यास नाही असं नाही. विवेकानंदांचा अभ्यास, रामकृष्ण परमहंसांचा अभ्यास, भूगोलाचा अभ्यास, जगाचा अभ्यास, बॅरिस्टरचा अभ्यास, काय नाही केलं या माणसाने, काय नाही केलं. मनामध्ये विचार काय आला? देश देश स्वतंत्र होईल तेव्हा हे आरमार केंद्र. आणि आज तुम्हाला सांगतो, सावरकर खरे ठरले. आज अंदमान निकोबार हे आपलं आरमार केंद्र म्हणून सशक्तपणे उभा आहे. सावरकर अंमलात आणल्याशिवाय आपल्या देशाला पर्यायच नाहीये. आणि मग सेलूल जेलमध्ये एंट्री झाली, तो बारी आला स्वागत करायला, गळ्यामध्ये बिल्ला होता, तो बिल्ला असा मुद्दाम त्याला खिजवण्यासाठी असं बिल्ला धरला आणि म्हणाले, या बिल्ल्यावरती तारीख 1966 आहे, आत्ता 1910 चालू आहे. ब्रिटिश सरकार इतकं दयाळू आहे मिस्टर सावरकर की 1960 ह्या तारखेला तुम्हाला नक्की सोडणार आम्ही. परत एकदा हसले आणि त्या बारीला म्हणाले, मूर्ख आहात तुम्ही, इतकी वर्ष तुम्ही राहणार आहात का? मला काय 60 गोष्टी करताय? तुम्हाला आम्ही इथे ठेवणारच का एवढी वर्ष? तुम्ही आधी निघून जाणार पुढच्या 10-12 वर्षात. माझ्या कोठडीमध्ये आणून टाकलं, पहिले 6 दृष्टीस एकही कैदी पडणार नाही अशी तजवीज. असं टाकलं, कड्या कुलप लावली, अधिकारी निघून गेले. आणि मग डोक्यात विचार आला की आजपासून 50 इथे काढायचे. कशी काढायची? काय करायचं? काय करायचं काय? आणि मग गुरु गोविंद सिंहांची आठवण झाली आणि मग त्यांच्या ओव्या वाचायला मोठमोठ्यांनी म्हणायला सुरुवात केली आणि पहिला दिवस केला. गुरु गोविंद सिंहांची 4 मुलं फासावर लटकली तेव्हा बायको रडायला लागली. तेव्हा गोविंद सिंहांनी विचारलं बायकोला, का गं रडतेस? मुलं फासावर लटकली म्हणून, मुलं जाणार म्हणून? नाही म्हणाली. दुःख या गोष्टीचं वाटतं की 4 मुलं जन्माला का घातली? त्यांना गुरु मानले, छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानले, लोकमान्य टिळकांना गुरु मानले. काय गुरु पण कसले होते हो एक एक? काय होते लोकमान्य टिळक? गुरु कसा असावा? फार अप्रतिम उदाहरण आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर विदेशी कपड्यांची होळी करायचं ठरवलं. आता विदेशी कापडांची होळी पोरांनी जर केली तर ती ब्रेकिंग न्यूज होणार नाही. आताच्या काळात सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे की तुमच्या विदेशी कापडांची आम्ही होळी केली, आज तुमची कापडं जाळलेत, उद्या तुम्हाला जाळायला आम्ही कमी करणार नाही. हा संदेश पोचवायचा आहे. पोरांनी करून होत नाही.
कोणतरी असा एक मोठा लीडर, असा एक मोठा नेता आला पाहिजे की जो आल्यामुळं वर्तमानपत्रात ही न्यूज येईल. वर्तमानपत्रात न्यूज आली की ती ब्रिटिशांपर्यंत पोचेल. जो आम्हाला संदेश द्यायचा आहे तो ब्रिटिशांपर्यंत पोचवायचा असेल तर एक मोठा नेता आला पाहिजे या विदेशी कापडांच्या होळीला. मग असा नेता एकच, लोकमान्य टिळक. सगळी पोरं गेली त्यांच्याकडे. प्रियका विचारलं काय रे कोण नाव काय, म्हणलं विनायक दामोदर सावरकर. सावरकर म्हटल्या बरोबर विचारलं, जयदेव जयदेव जयश्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांतराया, शिवाजी महाराजांवर अति रचणारच काय तू? होय म्हणाला. काय काम आहे? काय नाही, विदेशी कापडांची होळी करायची. या सरकारला पहिला दणका द्यायचा आहे. मी काय करू? काय नाही, तुम्ही आला पाहिजेत, तुम्ही प्रमुख पाहुणे असला पाहिजे. पहिलं कापडाला आग तुम्ही लावली तर त्याची बातमी होईल. कल्पना करा, टिळक बसलेत आणि सगळी पोरं बोलत असतील. टिळक काय म्हणाले? गुरु कसा असावा? टिळक काय म्हणाले? होळी करणार असाल तरच येईन, शेकोटी पैसे पेटवणार असाल तर नाही येणार. शेकोटी कार चार काटक्या, आता थंडी पडले ना, थंडीत रात्री चार काटक्या गोळा करून आग लावतो, छोटीशी शेकोटी म्हणतात त्याला. होळी तशी नसते, होळी भव्य म्हणजे जबाबदारी वाढली. लाखो कपडे आले पाहिजे, मग गोळा करायला सुरुवात केली. मग मोठी हातगाड्या भरून असे विदेशी कापडं घेऊन मिरवणूक निघाली. नचिकेळकर म्हणाले टिळकांना, चला मिरवणुकीत सामील हो. आणि टिळक सामील झालेत. आणि मग ते गेले तिकडे आणि ते विदेशी कापडांची होळी केली. आणि तिकडे परदेशात असलेल्या गांधींनी त्याच्यावर टीका केली की अशी होळीबिळी करून काही होत नाही. आणि 7 वर्षानंतर त्यांना विदेशी कापडांची होळीच करावी लागली. सावरकर तुम्हाला अंमलात आणावेच लागतात. सावरकर म्हणायचे, मी मांडलेले विचार 25-30 वर्षांनंतर समाजाला पटतात, रुचतात, तितकी वर्ष वाट बघायची माझी तयारी आहे. मग कोठडीमध्ये सुरुवात झाली. मी ती काय कोठडी असेल हो, 6 महिने माणूस दृष्टीसच पडला नाही. मग 6 महिन्यानंतर ते छिलके काढायचे नारळाचे. पण नारळावरनं डायरेक्ट झाडावरनं नारळ येतात बघा घरी, आणि ते काढणं किती भयानक असतं. ते कोयता मारून मारून ते 1-2 सालं काढताना हालत खराब होते आपली. असे 100-100 नारळ एका कैद्याला काढावे लागायचे. हात चिरायले जायचे, हातातनं रक्त यायचं, घट्टे पडायचे. मग ते जे काथ्या काढलेलं आहे त्याचा सगळ्याचा कुटून 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 त्याचं चूर्ण बनवून त्याचं विळून पिळून पिळून असे ते काथ्याचे दोर बनवायचे. आता आपल्याकडे वाण्याच्या दुकानात मिळतात बघा काथ्याचा दोर. तो बनवायचा कैद्याने, पूर्ण हाताला रक्त यायचं, खट्टे पडायचे, इम्पॉसिबल. मग हे झाल्यानंतर त्याच्या पुढची म्हणजे कोलूला लावायचं, बैलाच्या ठिकाणी. सगळ्यात ताकदवान प्राणी आहे आपल्याकडे. सगळ्यात जास्त तेल 8-10 पाऊंडाचं तेल बैल काढू शकतो. मनुष्य नाही, गाय नाही, म्हैस नाही, घोडा नाही, फक्त बैल. बैलाकडं निसर्गाने ती ताकद दिली आहे. म्हणून ओझी वाहून नेण्याला बैल असतो बघा. तर बैलाच्या ठिकाणी माणसाला बांधलं जायचं, माणसाच्या मानेवरती ते ठेवलं जायचं आणि फिरवायचं. आणि सगळ्या नारळाच्या वाट्या असतात ना, त्या त्या मध्ये घातल्या जायच्या. आता ते हलता हलत नाही. साधं कोणाच्या घरी जर आपलं दळण करतो ना आपण, काय म्हणतो त्याला, हा काय जातं जात्यावर, आता ते गेलं जातं, पण जातं आहे ना जात्यामध्ये नुसते मुठभर जोंधळे गहू घाला आणि ते फिरवून बघा. फिरता फिरत नाही बघा ते. सुरुवातीला तर एवढी हालत खराब होते, दोघा तिघांनी अशी ताकद काढावी लागते. आणि जसं जसं ते चूर्ण व्हायला लागतं तसं तसं ते सोपं व्हायला लागतं. इथे एवढ्या नारळाच्या अशा वाट्या घातल्या जायच्या आणि मानेवर ते ठेवून फिरवायला सुरुवात करायची. काय होत असेल त्या कैद्याचं? 8 पाऊंड तेल माणसाने काढायचं, बैल नाही काढू शकत. आणि वेत नावाची एक वनस्पती, त्याची अशी एक फांदी असायची, ती घेऊन तो बारी बसलेला असायचा. कैद्याच्या अंगावरती कपडे एक लंगोट, फक्त लिंग झाकण्यापुरतं. उघडबंब त्याच्या गळ्यावरती आणि बल फिर. ते हलता हलायचं नाही, तो थांबला की त्याच्या फटका बसायचा. त्या वेत नावाच्या वनस्पतीची एक फांदी अशी मारली जायची.
ती अशी मारलेली मारली की बाहेर परत ती खेचून काढताना स्किन फाटायची, रक्त यायचं. ती ढुंगणावर मारली जायची, ती काढल्यानंतर तिथनं रक्त यायचं, बेशुद्ध पडायचा माणूस. चार पाच फेऱ्यानंतर ते काही तेल काढलं जायचं नाही. बेशुद्ध पडला कैदी की त्याला फरफटत आणायचं, त्या त्या कोठडीमध्ये फेकून द्यायचं. तो मेला जगला, कोणाला काय पडलेली नाही, कोणी विचारणारं नाही. फेकून दिलं, दुसरा कैदी आणला, त्याला लावला तिकडे. चल, क्रौर्यतेचा सर्वोच्च शिखर ब्रिटिशांनी गाठलेलं होतं. अनन्वित अत्याचार म्हणजे काय असतात? आणि अशा पद्धतीच्या शिक्षा भोगून त्याला फरफटत आणून सावरकरांना टाकलं. टाकल्यानंतर कधीतरी त्यांना चार पाच तासाने शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर माणसाला कविता सुचायची, आणि सुचलेल्या कवितेच्या ओळी लिहायला काही नाही, मग त्या भिंतीवरती हातातल्या साखळदंडाच्या खेळ्याने त्या लिहायच्या. ज्या 10-12 ओळी सुचल्या त्या लिहिलेल्या पाठ करायच्या. 1910 ते 1924 या 14 वर्षात लिहिलेल्या 6,000 ओव्या पाठ केल्या. 24 नंतर स्थानबद्धतेत रत्नागिरीच्या घरात ठेवलं, तेव्हा त्या पाठ केलेल्या 6,000 ओव्या लिहून काढल्या. म्हणून आज आपल्याला कमला महाकाव्य वाचायला मिळतं. अफाट बुद्धिमत्ता. आणि त्यांच्याबद्दल आपण बोलतो ना, ह्याच्याकडे दुर्दैव नाही. एक ब्रिटिश अधिकारीने 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक वाचलं इंग्लंडमध्ये. साधा एक सामान्य ब्रिटिश माणूस वाचून तो प्रभावित झाला. पुस्तक वाचून प्रभावित झाला आणि म्हणाले, कोणी लिहिले? खाली V.D. सावरकर. कोण आहे हा? इंडियन माणूस आहे. मला भेटायचं या माणसाला. कसं भेटणार? का? ते आपल्या कैदेमध्ये आहेत. कुठली कैद आहे? सेल्युलर जेलमध्ये आहेत. भारतातल्या अंदमान निकोबार बेटावर एक सेल्युलर जेल बांधलं आहे, तिथे ते आहेत. तिथे त्या आहेत म्हटल्यावर तो ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी त्या सगळ्या स्पेशल परवानग्या घेतल्या आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना भेटायला आला. तर ब्रिटिश असल्यामुळे त्याला भेटायला दिलं. बसला कोठडीमध्ये, तास दीड तास गप्पा झाल्या. बोलून निघताना एवढंच एक वाक्य म्हणाला, मिस्टर सावरकर चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आलात. तुम्ही जर आज युरोप खंडामध्ये जन्माला आला असतात ना, अख्ख्या जगभरातल्या शाळा कॉलेजमध्ये तुमच्या कविता पाठ्यपुस्तकामध्ये असत्या. तुमची किंमत नाही. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ओळखलं, काय माणूस आहे हा. अशी शिक्षा भोगत असताना तिथे ते दयेचे अर्ज, आणि मग तिथून त्यांना पुढे अलीपूर, आणि मग 1924 त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. सर्व निर्बंध लादून 5 वर्षांची शिक्षा झाली, म्हणजे 24 ते 29. 29 झाली ते सुटले पाहिजे होते, नाही सोडलं. ब्रिटिशांनी कुठलाही स्वतःच्या कायद्याचा प्रमाणे त्यांना शिक्षा दिलीच नाही. सगळं कायद्याच्या विरोधात जाऊन, कायदा धाब्यावर बसवून, मनमानी करत तात्यारावांना शिक्षा दिल्या. आणि जेव्हा त्यांची सगळी सील बंद होतात, जेव्हा उदरनिर्वाहाची सगळी साधनं बंद होतात, तेव्हा ब्रिटिश कायद्यानुसार 120 ते 150 रुपये असा उदरनिर्वाह भत्ता त्या काळातल्या प्रत्येक कैद्याला मिळत होता. मोहनदास करमचंद गांधींना आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं, त्यांनाही हा भत्ता मिळत होता. त्यांना तर त्यांच्यावरती ब्रिटिश सरकार 500 रुपये खर्च करत होते. कारण त्यांच्या बरोबर अजून 2 माणसं असायची, पण आगाखान पॅलेसमध्ये राहायचे ते. त्यांचं जेल असं होतं, सुंदर जेल. अरे 120 ते 150 हा हक्काचा भत्ता आहे, तोही सावरकरांना मिळाला नाही. कायदा धाब्यावर बसून सावरकरांना फक्त 60 रुपये भत्ता दिला गेला. तो उदरनिर्वाहाचा भत्ता होता, पेन्शन नव्हती. ज्या वेळेला 1937 म्हणजे 29 साली खरं तर त्यांचे निर्बंध मुक्त व्हायला पाहिजे होते, पुन्हा 5 वर्ष ते वाढवलं, 34 पर्यंत नेलं, पुन्हा 3 वर्ष वाढवलं आणि 37 साली त्यांना मुक्त केलं. आणि जेव्हा मुक्त केलं तेव्हा हा पेन हे जे काही भत्ता आहे हा बंद करण्यात आला. ते तर सोडाच तुम्ही. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्य सेनानींना जो भत्ता भारत सरकारतर्फे स्वतंत्र भारतात दिला जात होता,
तो भत्ता सावरकरांना मिळाला 47 पासून 63 साल उजाडले. स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये इतकी अवहेलना जगातल्या कुठल्याही देशाने त्यांच्या स्वतंत्र सेनानीची केली नसेल, इतकी अवहेलना स्वतंत्र भारतामध्ये सावरकरांची झाली. स्वतंत्र सेनानीचा भत्ता मिळायला 47 ते 63 ला गेले, इतकी वर्ष त्यांना वाट बघावी लागली. दादरला एवढा मोठा स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यात आला, चुकून माकून रस्त्यावरनं कुठला तरी मोर्चा निघालाय, काय मोर्चा आहे म्हणून एखादा माणूस गेला, चार पावलं चालला, दोन घोषणा दिल्या आणि पुढं कळलं त्याला हे काहीतरी फटके बिटके खायची लाईन आहे म्हणून तो परत आला. त्याला सुद्धा त्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. पण ज्याने अख्ख्या आयुष्याचा होम केला त्या माणसाला दादरमध्ये राहत असून सुद्धा शिवाजी पार्कच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. तुम्ही फक्त कल्पना करा, त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून कल्पना करा की त्या स्वातंत्र्यासाठी तिन्ही भावांनी आयुष्याचं मातेरं करून घेतलं, भावांनी केलं, बायकांनी केलं, मुलांनी केलं. त्या माणसाला त्या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचं साधं निमंत्रण सुद्धा या गुलाबाच्या पुलाने दिलं नाही. काय वाटलं असेल त्यांना, भारताचा लचका तुटून एक इस्लामिक राष्ट्र पाकिस्तान निर्माण झालं, त्याचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान भारतावर येणार भारत भेटीला, म्हणून त्याच्या बंदोबस्तासाठी इथली काही माणसं जेलमध्ये टाकली, त्याच्याच विनायक दामोदर सावरकरांना बेळगावच्या जेलमध्ये टाकलं. पण इतके नालायक, तो 4 दिवसाची भेट संपून निघून गेला हे विसरले सावरकर कैदेत आहे. नंतर कोणीतरी लक्षात आणून दिल्यावर त्यांना महिनाभराने परत त्यांच्या घरी आणले. गुन्हा काय होता त्यांचा, किती अपमान. नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, काहीही संबंध नाही. सावरकरांना 2 वर्ष शिक्षा, संपूर्ण निर्दोष मुक्तता. संपूर्ण निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही आजही काँग्रेसवाले निर्लज्जपणे डिबेट्समध्ये बोलतात की त्यांचा गांधी हत्येत हात होता म्हणून. हे सगळं का चाललंय माहितीये, कारण आपल्याकडे उत्तरं नाही आहेत, आपलं वाचन कमी पडतं, आपण उत्तर नाही देऊ शकत. आणि कोणाला तरी अशा बंडल लोकांना मग तिथे बोलवलं जात. मध्यंतरी असा कुठल्या तरी त्या माझा फाझा कुठल्या तरी त्या चॅनलवरती एक असा डिबेट होता की वंदे मातरमची सक्ती करायला पाहिजे की नाही या विषयावर. आणि मग त्यांची ती नेहमीची सगळी गल्लीभर विश्वभर काय ती असतील सगळी ती माणसं नेहमीची ती सगळी बसलेली होती. आणि एक भाजपचा असा नेता शोधतात ना की जो नुकताच काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलाय किंवा राष्ट्रवादीतनं काँग्रेसमध्ये भाजपमध्ये आलाय. मूळ भाजपचा नाही तो, मूळ RSSची संस्कारात वाढलेला नाही, त्यामुळे त्याला काहीच माहीत नसतं. अशाला बरोबर धरतात, बसवतात तिकडे. त्याला विचारलं, संघाच्या शाखेवर तरी वंदे मातरम कुठे म्हणतात, आयला त्याची बोबडी वळली. मी घरात न बसून बोंबलतोय, अरे उत्तर दे. माझी बायको म्हणती तू कशाला ओरडतो, त्यांना नाही ऐकायला जाणार. म्हटलं हा कोण बंडल माणूस आणून बसवलाय. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आई तू माझं सर्वस्व आहेस, असं कुठल्याही भाषेमध्ये आईवरचं प्रेमच व्यक्त होतं ना. वंदे मातरम म्हटलं काय किंवा नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हटलं काय, आईवरचं प्रेमच व्यक्त होतं ना, हे सांगण्याची बुद्धिमत्ता नसलेला शोधून काढला. आणि मग हे काय सगळे ते गल्लीभर वगैरे तर एकदम उसळून उठतात. मग का झालंय असं आपलं, कारण आपण इतिहास वाचत नाही. सावरकरांचे खूप छान वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. इतिहास वाचला पाहिजे. देशाचा इतिहास तर वाचलाच पाहिजे, स्वतःच्या आयुष्याचा इतिहास पण वाचणं गरजेचं असतं. भूतकाळ फार महत्वाचा असतो, भूतकाळात काय घडले ह्याचा अभ्यास झाला की भविष्यात काय करायचे ते कळतं.
भूतकाळातली इतिहासातली मडी कशा लवकरायची? नाही, ती मडी नसतात. तो जाज्वल्य इतिहास आहे आमचा, तो कळला पाहिजे लोकांना. सावरकर कळले पाहिजे. अहिंसा परमो धर्म, अर्धाच मंत्र जाणीवपूर्वक तुमच्या बोकाडावर मारला. असे अहिंसेचे डोस पाजले गेले की अहिंसक होता होता आम्ही नपुंसक कधी झालो आम्हाला कळलंच नाही. रागच येत नाही आम्हाला, आमचं रक्त सळसळतच नाही. मग ही हिंमत होते सगळी, धर्मवीर नव्हते आणि हे नव्हते आणि ते नव्हते. कारण तुम्ही आम्ही खवळूनच उठत नाही. खवळून उठलं पाहिजे, सटकली पाहिजे. वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते. अहिंसा हा उत्तम धर्म आहे, सवालच नाही. पण एखाद्याने वैयक्तिक आयुष्यामध्ये ठरवलं की मी अहिंसक आहे, मी कधीही शस्त्र उचलणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही. राजा प्रजेचं रक्षण करणारा तो राजा, आणि प्रजेचं रक्षण हे फक्त हातामध्ये शस्त्र घेऊनच करावं लागतं. मला शस्त्राची गरज नाही, मला बंदुकीची गरज नाही, मला तलवारीची काठीची सुद्धा गरज नाही. वैयक्तिक आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही, तू नको करूस. पण सीमेवरचा सैनिक गाला जर तुम्ही अहिंसक बनवायला गेलात तर चालेल काय? नाही चालणार. सीमेवरच्या सैनिकांनी बंदूक घेतलीच पाहिजे, आणि नुसती घेऊन उपयोग नाही, ती मारली पण पाहिजे. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. आणि मग अहिंसा परमोधर्मा, धर्म हिंसा तथैवचा, ह्या अहिंसा हा जो ग्रेट धर्म आहे, श्रेष्ठ धर्म आहे, या श्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेणं, हिंसा घडवणं हा त्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच, इथे तो पूर्ण होतो. नाही तर आम्हाला एक गाणं सारखं शिकवलं जातं, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला चौकात वाजवलं जातं, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, देश को दिया आजादी, बिना खडग बिना ढाल. वा, काय बापाची पेंड आहे जायला. ते काय बॅगा भरून तयार होते, त्याला जाओ लगेच गेले ते. असं नसतं, रक्त सांडल्याशिवाय काय मिळत नाही. रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे, संत तुकाराम महाराज सांगतात, एकनाथ महाराज लढायला शिकवतात, समर्थ रामदास स्वामी लढायला शिकवतात, इथे आमचे संत सुद्धा आम्हाला लढायला शिकवतात. लढल्याशिवाय काहीच होत नाही. जगातला सर्वात शेवटचा माणसाच्या हातातलं शस्त्र तो खाली ठेवत नाही तोपर्यंत मला माझ्या हातातलं शस्त्र खाली ठेवण्याचा अधिकारच नाही, हे सावरकर आहे. मग प्रभू श्रीरामांनी सुद्धा अहिंसकच व्हायला पाहिजे होत. जर अहिंसेसारखं शस्त्र नाही तर त्यांनी कशासाठी तो बाण घेतला आणि तो वध केला आणि रक्त सांडलं? केवढी हिंसा घडवली, केवढं युद्ध खेळले. प्रभू श्रीराम जगातला सर्वश्रेष्ठ राजा, राज्य कसं असावं, राजा कसा असावा, ह्याच्या दोनच मोजपट्टे आहेत संपूर्ण विश्वामध्ये. जगात कोणी पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष झाला तरी तो राज्य कसं करतोय, चांगलं का वाईट, बरं का साधारण, हे ठरवण्यासाठी जी मोजपट्टी लावली जाते त्या दोन्ही मोजपट्ट्या भारतातल्या आहेत. त्या मोजपट्ट्या लावून आपण ठरवतो की तो चांगला आहे राजा, पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष, का वाईट आहे, का साधारण आहे, का बरा आहे. त्या दोन मोजपट्ट्यांमधली पहिली मोजपट्टी प्रभू श्री राम आणि त्यांनी केलेलं राम राज्य, आणि दुसरी मोजपट्टी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि ह्या दोघांनी पण हातात शस्त्र उचलले. सावरकर म्हणतात या दोघांना पण कळलं नाही का अहिंसा परमो धर्मा, नाही का? मग खरं तर लंकेच्या दरवाजाच्या बाहेर एक असं स्टेज बांधून अण्णांसारखं प्रभू श्रीराम वगैरे उपोषणाला बसायला पाहिजे होते. नाही बसले, लढले साम दाम दंड आणि मग भेद. भेद करावाच लागतो. समजून सांगण्याचे प्रकार असतात, स्टेप्स असतात, साम मग दाम मग दंड नाही ऐकत, मग शेवटी भेद.
गोळी मारावीच लागते, पर्याय नाही. श्रीकृष्ण तर अर्जुन ते स्वतः श्रीकृष्णाला सांगत होता की अरे मी नाही लढणार बाबा, हे सगळे काका मामा भाऊ भावंड आहेत सगळी माझी, यांच्याबरोबर मी लहानपणी खेळलोय, हे भीष्म पितामह ह्यांनी माझ्या अंगावर खांद्यावर मला खेळवलंय, मी यांना कसं मारू. श्रीकृष्णाला जर अहिंसा परमधर्म अहिंसेसारखं शस्त्र नाही तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना की इथे कुरुक्षेत्रावरच बस उपोषणाला पाच पांडव बसले असते. कौरवांच्या मनातला माणूस जागा होईपर्यंत वाट बघा, मेलात तरी चालेल. श्रीकृष्ण म्हणाला मूर्खा, लढायचंय ही धर्माची लढाई आहे, धर्म आणि अधर्माची लढाई आहे. इथे धर्मच जिंकला पाहिजे, सत्यासत्याची लढाई इथे सत्यच जिंकलं पाहिजे. नीती अनितीची लढाई आहे, इथं नीतिमत्ताच जिंकली पाहिजे. तो भाऊ आहे का बहीण आहे का कोण आहे काका आहे मामा आहे हे नाही महत्वाचं. आज त्यांनी अधर्माची साथ दिली आहे तेव्हा अधर्मालाच संपवणं ह्यासाठी तुला शस्त्र हातात घ्यायलाच पाहिजे. म्हणून मग अख्खा कर्मयोग सांगितला, अख्खी भगवद्गीता सांगितली जी आपल्या सर्वांची धर्मग्रंथ आहे आपला हिंदूंचा. आज जगाला आकृष्ट करणारा धर्म आहे तो. दोन श्री शिकले ना आयुष्यात की आयुष्याचं भलं झालं पाहिजे, एक श्री राम आणि श्री कृष्ण बस. जिजाबाईंनी नेमकं हेच केलं, हे दोन श्री शिकवले शिवबाला लहानपणापासून. आणि मग दोन श्रीचं मिश्रण आहे बघा छत्रपती, आदर्श पण आहे रामासारखा आणि काय नाठाळाशी कसं नाठाळ होऊन वागायचं हे पण महाराजांना कळलेलं आहे. आणि म्हणून कॉम्बिनेशन आहे श्रीराम आणि श्रीकृष्ण. आणि हे कॉम्बिनेशन माहीत होतं, त्याचे संस्कार झालेले होते, म्हणून कधीही छत्रपतींनी सुद्धा उपोषण वगैरे असली भानगड केली नाही. त्या मूर्खासारखा शत्रूवर विश्वासही ठेवला नाही. अफजल खान तर निशस्त्र भेटायला म्हणत होता, निशस्त्र भेटायला एकटा भेटायला. आम्ही नाही का आता शोध लावलाय अफजल खान काय विस्तारासाठी आला होता, तो मारायला आलाच नव्हता काय, शाबास क्या बात आहे. मग शिवाजी महाराज वेडे होते का, त्याला उगाच जो स्वतःची विस्तार त्याच्या कोथळा काढला त्यांनी. आपण कुणाला वेडे ठरवतो हेच कळत नाही. आणि नशीब की त्या 17व्या शतकात मोहनदासांचा जन्म नाही झालाय. आमचे महाराज एवढे सज्जन होते, वाण नाही पण गुण लागला असता संतांचा मान राखणारा हा राजा होता, समस्त संतांचा सन्मान करणारा राजा होता. म्हणून तर एक चित्र बघत आपण मोठे झालो की एक संत बसलाय असा खडकावर आणि राजे असे नम्रपणे उभे आहेत. समर्थ रामदास स्वामी बसले असं काहीतरी बोर्ड दाखवत आणि छत्रपती, हे चित्र बघत आपली पिढी मोठी झाली. छत्रपती आहे तो पण संतांच्या समोर कसं विनम्र असावं हे एक चित्र म्हणजे केवढं मोठं उदाहरण आहे. मग ते पण अहिंसक झाले असते तर काय बापरे गडबडच झाली असती सगळी. मग ते प्रतापगडाच्या पायऱ्या एकटेच उतरले असते, महाराज एकटेच चालले. एखाद्या मावळावर जाताना विचारलं असतं कुठे चाललात महाराज, तो खानसाहेब चांगले आहेत त्या भेटायला आलेत, चाललोय भेटायला एकटेच, तू घबरे मला अक्कल चुकू नको. मग निदान ती भवानी तलवार तरी सोबत नाही काय दगाबाजे, तू घबरे तुला अक्कल, ते काय बोलले निशस्त्र आहे, मी निशस्त्र चाललोय, चांगला माणूस आहे. आणि चांगला माणूस आहे म्हणून जर छत्रपती भेटायला गेले असते तर छत्रपती त्या दिवशी संपले असते हो, का तो संपवायलाच आलेला होता, विडा उचलून आलेला होता. आणि जर छत्रपती संपले असते, शिवाजी महाराज जर त्या दिवशी संपले असते तर आपलं काय झालं असतं. न होता शिवा तो सुन्नत होती सबकी, सगळ्यांच्या डोक्यावर टोप्या आल्या असत्या, सगळ्या महिलांच्या डोक्यावरती बुरखे आले असते. आज आपण ताठ मानेने हिंदू म्हणून जगतो ना, याला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज कारण देतात.
असं होऊन गेले तो या राष्ट्रामध्ये आणि आता काय निपजले तो एक एक वार आलं. सावरकर अंमलात आणायला पाहिजे. जाता जाता स्वातंत्र्यानंतर काही सूचना सावरकरांनी केल्या आहेत, दूरदृष्टीचा सर्वोत्तम नमुना आहे हा. देश जर बलाढ्य बनवायचा असेल, महासत्ता बनवायचा असेल, विश्वगुरु बनवायचा असेल, तर काही गोष्टी स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये तातडीनं करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी काही पत्रव्यवहार केलेत आपल्या सरकारबरोबर, आपल्या पंतप्रधानाबरोबर. त्याच्यात पहिलं लिहिले, समाजातले दोन घटक श्रीमंत व्हायला पाहिजेत, समृद्ध व्हायला पाहिजेत. त्यातला पहिला घटक आहे सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं. म्हणजे तिन्ही दलामध्ये आणि देशांतर्गत सुरक्षा बघणारं पोलीस दलात काम करणारी माणसं ही श्रीमंत व्हायला पाहिजेत, समृद्ध व्हायला पाहिजेत. आम्हाला कबूतर उडवायची, ते इस्त्री केलेले कपडे घालायचे, ह्याच्यात वेळच मिळाला नाही हो ती पत्र वाचायला. ती पत्र कचऱ्याच्या टोपलीत गेली. तसे हे दोन, हा समाज पण कचऱ्याच्या टोपलीत गेला. हे काही तरुण माणसाला पटकन वाटत नाही की सैन्यात भरती व्हावं. गेल्या 20-25 वर्षामध्ये 10वी 12वीला एवढे गुण मिळवतात, ते कसे मिळतात ते मला कळतच नाही. एकतर 98, 99, 97 सगळ्यांच्या मुलाखती दाखवल्या जातात टी व्हीवरती, वर्तमानपत्रामध्ये, चॅनलवाले घरात घुसतात, आई वडिलांना विचारतात कसं वाटते तुम्हाला, मुलाला 98% मार्क मिळाले. भयंकर आनंदी आनंद असो सगळं असणारच. मुलाला विचारतात काय भविष्यात काय करायचंय, मग ते सांगतात काय आम्हाला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, आम्हाला हे व्हायचंय. एकही पोरगा असं म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचंय. एकही पोरगा असं म्हणत नाही 97-98% की मला नौ दलात भरती व्हायचंय, मला भू दलात भरती व्हायचंय, नाही म्हणत. तर समाजातल्या ह्या सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या घटकाचं राहणीमान उंचावण्याचं काम सरकारने करायचं असतं, ते आम्ही केलंच नाही. त्यामुळे त्यांची या क्षेत्रात काम करणाऱ्यांची वाताहत झाली, कोणी यायलाच तयार नाही. कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून येणं वेगळं, आणि मला इन्स्पेक्टरच व्हायचंय, मला पोलीसच व्हायचंय, मला मिलिटरीचा जवानच व्हायचंय, मला नेव्हीतच जायचंय, असा अट्ट करणं आणि असं स्वप्न बघून तिथे जाणं फार वेगळं आहे. जे स्वप्न कॉम्प्युटर इंजिनियरचं बघितलं जातं, जे आणि कुठल्या सिव्हिल इंजिनियरचं बघितलं जातं, तसं सैन्यात जाण्याचं स्वप्न बघत नाही आम्ही. संपली ती पिढी. तुरळक कुठेतरी अपवाद असेल. आणि समाजातला दुसरा घटक काय, चाणाक्षपणा असेल, काय दूरदृष्टी असेल तात्यारावांची, दुसरा घटक आहे शिक्षकी पेशात काम करणारी माणसं. श्रीमंत व्हायला पाहिजेत, समृद्ध व्हायला पाहिजेत. रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वसंत कानेटकरांचे खूप छान वाक्य आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. आणि ह्या शिक्षकी पेशातल्या माणसांच्या हातात हे 4-5 वर्षाचे मातीचे गोळे समस्त आई वडील हातात सोपवतात आणि त्यांना सांगतात की द्या आकार. म्हणून शिक्षक फार महत्वाचं आहे. समृद्ध सुजाण नागरिक बनवण्याची एक प्रक्रिया 5-6 वर्षापासून ते पुढची 10वी 12वीपर्यंत हे शिक्षक करतात. आणि अशी सुजाण बनलेल्या नागरिकांची सुरक्षा सुरक्षा व्यवस्थेतली कामं करतात. म्हणून हे दोन घटक, कुठलाही देश बलवान बनवायचा असेल, महासत्ता समृद्ध बनवायचा असेल, तर देशातल्या समाजातले दोन घटक श्रीमंत श्रीमंत पाहिजेत. ते सातत्याने हा शब्द श्रीमंत म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजेत. पोलिसाला एवढा पगार, एवढ्या सवलती असायला पाहिजेत की त्याला असं चिरीमिरी खावंसंच वाटलं नाही पाहिजे, तृप्त असला पाहिजे तो. त्याला उत्तम कपडे, त्याचं राहणीमान उत्तम असलं पाहिजे. त्याला डिझेल पेट्रोलच्या गाड्या मिळाल्या पाहिजेत, ते सगळं फुकट मिळालं पाहिजे. त्याला उत्तम उत्तम भत्ते मिळाले पाहिजे. त्याला अत्याधुनिक शस्त्र हाताळण्याची संधी मिळाली पाहिजे. तेव्हा समाज शांत झोपू शकतो. जेव्हा सुरक्षा व्यवस्थेत माणसं सजग असतात तेव्हा.
दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. तिसरी सूचना केली, ही दोन घटक तिसरी सूचना. बघा तात्यारावांचं डोकं काय चालत असेल, 47 साली माणूस बोलतोय. आज जगात जिथे कुठे महासंहारक शस्त्रास्त्र बनवली जातात ती सगळी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत असली पाहिजे, ती विकत घ्या. आज जगात जिथे कुठे अणुबॉम्ब बनवणारी माणसं आहेत, त्या अणुबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना पाचारण करा, भारतीय शास्त्रज्ञांना त्यांच्याकडनं अणुबॉम्बचं ट्रेनिंग द्या, आणि 15 ऑगस्ट 1948 पहिला स्वतंत्रता दिवस उजाडायच्या आत भारतामध्ये अणुबॉम्बची चाचणी घडवून आणा. सगळ्या जगाला कळू द्या की नुकता स्वतंत्र झालेला भारत हा अणुबॉम्ब युक्त आहे. मग लाल किल्ल्यावरनं भाषण करताना खुशाल म्हणा की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. तेव्हा तुमच्या अहिंसा शब्दाला वजन प्राप्त होतं. असा दुबळ्या लुकडा माणूस उभा असतो ना, म्हणतो मी नाही मारणार, त्याला हसतात लोक. पण ज्याच्या हातामध्ये AK-47 असते, लोडेड गन घेऊन माणूस उभा असतो आणि तो म्हणतो मी नाही मारणार, तेव्हा त्याच्यावर पण गोळी घालताना समोरचा 100 वेळा विचार करतो की तो मारणार नाही, पण मी मारल्यानंतर तो काय करेल माहित नाही. एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. सावरकर म्हणतात एक मान कापल्यावर पुढे करायला दुसरी मानच शिल्लक राहत नाही. म्हणून माझी मान कापायच्या आत कापणाऱ्याचीच मान कापणं हा धर्म आहे आपला. याला म्हणतात राष्ट्रप्रेम, याला म्हणतात देश कसा घडवायचा. आम्ही अणुबॉम्बची चाचणी घडवून आणली नाही, त्याचा पहिला फटका आम्हाला चीनच्या युद्धामध्ये, अख्खं तिबेट गेलं आमच्या हातातून. आणि मग त्यांच्या त्या गुलाबाच्या फुलाच्याच मुलीने अणुबॉम्बची पहिली चाचणी घडवून आणली, आणि त्याच्यानंतरची सगळी युद्ध बघा, 62-65 युद्ध बघा, आपण जिंकलो. कारण आपण सशस्त्र होतो, आपल्याकडे महासंहारक शस्त्र होती, समोरच्याला माहीत होतं वेळ प्रसंगी टाकू शकतात, त्यांच्याकडे आहे. आज मोदी एक्झॅक्ट तेच करत आहेत. सावरकर अंमलात आणल्याशिवाय काहीही होणार नाही. सावरकर एक विचार आहे, सूर्य आहे, तो कितीही थुंकायचा प्रयत्न करा, थुंकी तुमच्या तोंडावर पडणार. गंमत बघा ना, इतकं सावरकरांच्या विरोधामध्ये 75 वर्ष अशा पद्धतीने बदनामीचं एक राजकारण खेळलं जात आहे, तरीसुद्धा दर महिन्याला मला 8 ते 10 गावांमध्ये सावरकर मांडायला बोलवतात. सावरकरांच्या विचारांचा ह्याच्यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो. आज एका राजकीय पक्षाने थिएटरमध्ये व्याख्यान ठेवलंय, ह्याच्यापेक्षा मोठा विजय काय असू शकतो. हा व्हिडिओ द्या राजसाहेबांना बघायला. अशा सावरकरांवरती बोलण्यासाठी आज मला इथे बोलवलं. खरं तर सावरकर हा विषय असा आहे की तुम्ही रोज 1.5 तास बोलत राहिला तर 7-8 दिवस लागतील. काय नव्हतं त्या माणसाने सांगितलं, पण 1 तास 1.5 तासात आत्ता गरजेचं काय आहे. जाता जाता फक्त हिंदू ह्या शब्दाची नेमकी सावरकरांनी केलेली व्याख्या, धर्म म्हणजे काय आणि हिंदू असणं म्हणजे काय एवढं सांगतो. कारण ते आत्ताच्या काळाची फार मोठा तो मुद्दा आहे. माझं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व खळ्यासारखं बडबडत आहे. कोणालाच माहीत नाही हे नेमकं हिंदुत्व काय आहे, काय आहे हिंदुइझम, काय आहे धर्म. मुळात धर्म समजून घ्यायला पाहिजे. मुळात धर्म या शब्दाला इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणतात, तो सर्व व्यापक अर्थ नाही आहे त्याचा. धर्म म्हणजे गुणधर्म. निसर्गाने दिलेला, प्रत्येक गोष्टीला दिलेला गुणधर्म, त्याला धर्म म्हणतात. म्हणून निधर्म असं अस्तित्वातच नाही काही. सृष्टीमध्ये निधर्मी काहीच नाही, दगड सुद्धा नाही. दगडाला पण धर्म आहे. एक दगड इथे ठेवला 5000 वर्ष, कोणी न हलवता तो हलत नाही, हा त्याचा धर्म आहे, हा त्याचा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. त्याला हलवावं लागतं ना, स्वतःहून नाही हलत तो. 5000, 10000, 5 लाख वर्ष दगड इथेच ठेवला, कोणी हलवलं नाही, तो हलत नाही. लोक वर करून विचारत पण नाही की मला का नाही हलवलं. त्याला माणसाने हलवावं लागतं, बरं, जेवढं हलवतो तेवढंच हलतो तो. जनावराने हलवावं लागतं, वनस्पती ढकलतात, पाणी ढकलतं, वादळ वाऱ्यात तो ढकलला जातो,
कोणीतरी त्याला हलवावं लागतं, म्हणजे दगड सुद्धा निधर्मी नाही. नदीला धर्म काय? उगम पावल्यापासून वाटेल ते झालं तरी शेवटी समुद्रामध्ये जाऊन तिचं मिलन होणारच. तुम्ही काय वाटेल ते, ती मध्येच थांबली, कंटाळा आला तर आज नाही जात असं कधीच कुठली नदी म्हणत नाही. तो तिचा धर्म आहे. आणि पूर्णपणे उगमापासून समुद्रापर्यंत वाहत असताना पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते ती. हा तिला निसर्गाने दिलेला धर्म आहे. ही नदी हिंदू मुस्लिम असं आपण कधीच म्हणत नाही. अग्नीचा धर्म काय? अग्नीच्या एका विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन बसला तर उब मिळते, आणि अग्नीत पडला तर जळून खाक होता तुम्ही. तिथे आरक्षण चालत नाही. पोंक्षी ओपन कॅटेगरीचा पडला, अख्खा जळला भास्कर. 5% आरक्षण आहे, त्याचे 5% भाग जळला. असलं भानगड त्या अग्नीमध्ये नाही. 100% त्याचा धर्म तो पाळतो. जे पडलं की जळून खाक. तसंच माणसाचा धर्म आहे. दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं, आणि त्याचं दुसरं नाव हिंदू आहे. म्हणून धर्म एकच, बाकी सगळ्या धर्म संस्था आहेत. म्हणून त्यांना संस्थापक आहे. अमुक एका तिथीला इस्लामची स्थापना झाली, ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली, हिंदू धर्माची स्थापनाच नाही. हिंदू धर्माला संस्थापकच नाही, प्रेषित नाही. आम्हाला गणपती बाप्पाशी बोलण्यासाठी मध्ये कोणी लागत नाही. आम्हाला अंबाबाईशी बोलण्यासाठी मध्ये प्रेषिताची गरज नाही. तिकडे तसं अलाउड नाही, वायाच जावं लागते गाडी. बरं, नीती नियम नाहीत. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून संघटना, पक्ष, संस्था निर्माण होतात. हा जमलेला समुदाय एका विचारांचा आहे. ह्यांना घट्ट बांधून ठेवणं ही काळाची गरज ओळखून एखादा प्रेषित, एखादा संत, एखादा नेता, या सगळ्यांना मोठ बांधणारी एक संस्था सुरू करतो. आणि मग त्या संस्थेला एक नाव दिलं जातं. मग त्या संस्थेची एक घटना बनवली जाते. त्या घटनेचं एक नियम असतात की कुणाला सभासदत्व द्यायचं. जसं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे व्याख्यान आहे. ते काही वर्षांपूर्वी राज ठाकरे साहेबांना ह्याची गरज निर्माण झाली की अशा समविचारांची एक असायला पाहिजे एक संघटना. मग त्याला त्यांनी नाव सुचवलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मग मनसेमध्ये कुणाला घ्यायचं? मनसेची स्वतःची काही एक ठराविक विचारधारा आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेची एक विचारधारा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक विचारधारा आहे. काँग्रेसच्या गांधीजींच्या काँग्रेसची एक विचारधारा आहे. मग त्या पक्षात जो कोण जाणार आहे तो त्या विचारधारेशी संलग्न होणार असेल, त्याच्यामध्ये विरघळून जाणार असेल, ती विचारधारा ज्याला पटते तोच माणूस तिथे जातो. कोणी नाही येऊ शकत. ह्या सगळ्या धर्मसंस्था आहेत, म्हणून याला संस्थापक आहेत. मग धर्म एकच आहे, जो निसर्गाने दिलेला गुणधर्म माणसाला, तो आहे हिंदू धर्म. म्हणून गर्व से कहो हम हिंदू है. आणि अशा हिंदू धर्मियांचा एकत्र करणारं एक राष्ट्र आहे. आणि अशा बहुसंख्य हिंदूंच्या, हिंदू धर्मियांच्या मनुष्य धर्माचा विचार करून एक घटना बनवली जाते, एक संविधान बनवलं जातं. त्याला म्हणतात हिंदुत्व, हेच राष्ट्रीयत्व. त्या देशामध्ये फक्त हिंदूंच्याच भल्याचा विचार करून नीती नियम, कायदे कानून बनवले जातात. जसं फ्रान्समध्ये फ्रेंचांचा विचार करून तिथले कायदे कानून बनवले जातात. इंग्लंडमध्ये ब्रिटिशांचा बहुसंख्य विचार करून कायदे कानून बनवले जातात. स्पेनमध्ये स्पॅनिश लोकांचा विचार करून कायदे कानून बनवले जातात. फ्रान्समध्ये, फ्रेंचमध्ये, लंडनमध्ये, सगळीकडे, जपानमध्ये, चीनमध्ये तिथल्या बहुसंख्याकांचा विचार करून तिथले कायदे कानून, संविधान बनवलं जातं. मग तिथे जो बाहेर माणूस राहायला जातो, बगैर चिनी माणूस जेव्हा चीनमध्ये राहायला जातो, आमची भारतीय हिंदू जेव्हा चीनमध्ये राहायला जातात, मुसलमान जेव्हा चीनमध्ये राहायला जातात, तेव्हा त्यांना चीनचा कायदा पाळून तिथे राहावं लागतं. हा देश चिनी लोकांचा आहे हे मान्य करून तिथे राहावं लागतं. तसंच आमचं म्हणणं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं असेल तर हे हिंदूंचं राष्ट्र आहे हे मान्य करूनच इथे राहायला पाहिजे.
इथे बहुसंख्य हिंदू आहेत आणि ह्या जगामध्ये पूर्ण विश्वामध्ये हिंदूंनी स्वतःच भूमी म्हणावी अशी एकमेव भूमी आहे. इथून तुम्हाला हकललं तर तुम्हाला जगात कोणीच स्थान देणार नाही. तिथे सगळीकडे तुम्ही दुय्यम नागरिकत्व मिळतं तुम्हाला. तुम्ही 100 वर्ष राहा अमेरिकेत, शेवटपर्यंत तुम्ही दुय्यम नागरिक असता. ऑस्ट्रेलियात राहा, न्यूझीलंडमध्ये राहा, इंग्लंडमध्ये राहा, फ्रान्समध्ये राहा, जपानमध्ये राहा, दुबईमध्ये राहा, कुठेही जा, दुय्यमच नागरिक असता तुम्ही. तुम्ही प्रथम नागरिक कधीच होणार नाही. त्यांचे कायदे पाळूनच तुम्हाला तिथे राहावं लागतं. पर्याय नाही. फक्त इथेच ही भानगड खाणेरडी करून ठेवले. निधर्म सेक्युलरिझम आहे. आणि ज्या दिवशी इथे हिंदू राष्ट्राची जाहीर होईल त्याच दिवशी इथले अहिंदू अत्यंत सुखाने जगतील. कारण वसुधैव कुटुंबकमची भावना आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीच, एक मला उदाहरण दाखवा, विश्वाच्या निर्मितीपासून आज 2022 सालापर्यंत एक असं उदाहरण दाखवा की एक हिंदू राजा उठला आणि अहिंदू राष्ट्रावर, ख्रिश्चन कंट्रीवर, मुस्लिम कंट्रीवर गेला, हल्ला केला, आक्रमण केलं, तिथल्या मशिदी चर्चेस पाडली, तिथे आमची मंदिर उभी केली, तिथल्या लोकांना बाटवलं आणि ख्रिश्चनांना मुसलमानांना आम्ही हिंदू बनवलं जबरदस्तीने, तलवारीच्या टोकावर, बंदुकीच्या नळीवर. एक उदाहरण दाखवा. हे शिकवलंच नाही आम्हाला, आमच्या रक्तातच नाही आहे. म्हणून हिंदू राष्ट्र, म्हणून हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. हा जो सेक्युलरिझमचा दांडोरा पिटतात ना, हा सेक्युलरिझम तेव्हाच टिकणार आहे जोपर्यंत या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. ज्या दिवशी आपण 49% हो आणि ते 51% होतील त्या दिवशी या देशातला सेक्युलरिझम संपलेला असेल, निधर्म संपलेला असेल. त्यामुळे हिंदूंनो जागे व्हा. आपण काय करायचं आता? आपल्या हातामध्ये एक अमूल्य असा अधिकार मिळालेला आहे, मतदानाचा अधिकार, लोकशाहीने दिलेला अधिकार, तो आपल्याला वापरायचा आहे. आता आपल्याला स्वातंत्र्य नाही मिळवायचं आहे. आता कुठल्या परकीय आक्रमणांना तोंड नाही द्यायचं आहे. आता आपले स्वकीयच आक्रमणं भरपूर मोठी झालेली आहे. ह्यांना तोंड द्यायचं असेल तर ह्यांना सगळ्यांना त्यांची जागा इलेक्शनमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्याने मला इथे बोलवलं. इतका सुंदर रसिकांसमोर 1.5 तास बोलायची संधी मिळाली आणि तुम्ही इतके शांतपणे सावरकरांचे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. एक सूचना करायची राहिली. मी 20 वर्ष, 1-2 मिनटं फक्त, एवढा वेळ थांबला आहे, 2 मिनटं. 20 वर्ष मी नथुराम गोडसेची भूमिका केली. मला जाळण्यापासून, मला ठार मारण्यापासून सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले गेले. ते 20 वर्षांचा अनुभव लिहिलेलं एक पुस्तक आहे माझं, मी आणि नथुराम. 1 वर्षात 10 आवृत्त्या संपलेलं बेस्ट सेलर पुस्तक आहे. आणि मध्यंतरी कर्करोगाशी जो काही लढा दिला तो कसा दिला, काय केलं नेमकं, त्याच्यासाठी दुसरं वादळ, अशी 2 पुस्तकं इथे उपलब्ध आहेत या स्टेजच्या कोपऱ्यावरती खाली. कोणाला हवी असतील तर तुम्ही ती आवर्जून घेऊ शकता. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.